मित्रांनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांचं आपल्या सारे शिकूया स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनल वरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनल वरती आपण स्पर्धा परीक्षेची अगदी परिपूर्ण तयारी करून घेत आहोत. त्यापैकीच आज आपल्याला बुद्धिमत्ता या घटकातील अतिशय महत्वाचा घटक आणि विद्यार्थ्यांचा सर्वात आवडता घटक आज आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजेच आरशातील प्रतिमा, ज्याला आपण मिरर इमेज असं म्हणतो. मी कालपासून पाहतोय की विद्यार्थ्यांच्या प्रचंड कमेंट या घटका संदर्भात त्या ठिकाणी आहे. बरेच विद्यार्थी म्हणतात की दिस इज माय फेवरेट टॉपिक, म्हणजे हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा आवडीचा आणि त्या ठिकाणी या घटकावरचे बऱ्याच जणांचा एकही गुण जात नाही असा इंटरेस्टिंग पार्ट आज आपल्याला अभ्यासायचा आहे. नक्की कशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे हे सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये पाहायचे. बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी आलेले आहे. सर्वांचं बाळांनो सहर्ष स्वागत आहे. त्या दिवशी आपण होमवर्क दिलेला होता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा होमवर्क अगदी परिपूर्णपणे त्या ठिकाणी कम्प्लीट केलेला होता. त्यामध्ये ऋषिकेश महाजन, त्यानंतर रहाटे वैष्णवी असेल, प्राजक्ता टेंगले, डिया काशीवार, संजना येरुळकर असेल, श्रावणी चौधरी आहे, शुभश्री सरोदे, प्रणव होके असेल आणि भरत शिंदे म्हणून असा आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी अगदी डिटेल्स मध्ये बरेच आपले विद्यार्थी तुम्ही कमेंट पहा बाळांनो, नंतर आन्सर देतात, अगदी बेस्ट आन्सर देतात. मला खूप आवडतात तुमची उत्तर, अगदी एक्सप्लेनेशन, अगदी एक पेज भरल एवढं एक्सप्लेनेशन असतं विद्यार्थ्यांचं. तुम्ही नक्की त्यांच्या कमेंट पाहत जा. ओके बाळांनो, तर आता मी प्रत्येकाचं नाव घेत नाहीये. बरेचसे 30-40 विद्यार्थी असतात सुरुवातीला कमीत कमी, तर त्यांची प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही. आपण डायरेक्ट टॉपिक चालू करतोय. टॉपिक चालू करण्याच्या आधी बाळांनो माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारच्या बेलवरती क्लिक करा. आणि बेलवरती क्लिक केल्यावरती बाळांनो तुम्हाला एक महत्वाचा भाग घ्यायचा, त्यामध्ये मोबाईल वरती टच केल्यावरती शेजारी 3 डॉट दिसतील. 3 डॉट नंतर 2 नंबरचा ऑप्शन असतो क्वालिटी. क्वालिटी विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात जास्त जी तुम्हाला दिसते शेवटी ती वर ठेवा, कारण की तुम्हाला बोर्ड वरचा प्रत्येक शब्द न शब्द क्लिअर पाहायचा जर असेल तर तुमच्या मोबाईलची क्लिअरिटी वाढवणं, अशा पद्धतीने तुम्हाला क्लिअर दिसलं पाहिजे, क्वालिटी जर वाढवली तर. ओके बाळांनो, ओके आता आपण काय करूया, क्लास सुरू झाला की नाही असं विचारतायत राहू. ओके झालेला आहे. ओके आता काय करूया बाळांनो, या ठिकाणी पहा आता पहिला क्वेश्चन मी लिहितोय. ओके हाय सर, वेलकम आहे सर्वांचं. पूर्व असेल श्रद्धा असेल. ओके श्रद्धा पाटील, पहिला माझा क्वेश्चन आहे बाळांनो, पहा तुम्हाला मी एक आकृती देणार आहे आणि त्या आकृतीचा त्या ठिकाणी आरशामध्ये कशा पद्धतीची प्रतिमा तयार होईल किंवा त्यालाच आपण मिरर कशा पद्धतीने, मिररची जी इमेज आहे ती कशा पद्धतीने मिरर मध्ये दिसेल हे आपल्याला त्या ठिकाणी शोधायचंय. बरेच विद्यार्थी या घटकामध्ये मला माहिती आहे एक्सपर्ट आहे आणि आपले जे महाराष्ट्रातील वेगवेगळे विद्यार्थी जॉईन झालेत ना ते खूपच एक्सपर्ट आहेत हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. पहिला क्वेश्चन बाळांनो माझा त्या ठिकाणी मी लिहितोय, त्या ठिकाणी पहिली जी आकृती आहे आता या आकृतीचं तुम्हाला मिरर कोणता असणार आहे किंवा मिरर मध्ये ती कशा पद्धतीने दिसेल हे तुम्हाला शोधायचं. पहिला ऑप्शन आहे याचा, पहिला ऑप्शन देतोय, पहिला ऑप्शन सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे मी काढतोय. पहिला ऑप्शन आहे NET. 2 नंबरचा ऑप्शन आहे बाळांनो अशा पद्धतीने दिलेला आहे, पाहूया काय दिलेला आहे. ऑप्शन नंबर सेकंड आहे अशा पद्धतीने ऑप्शन नंबर सेकंड दिलेला आहे. त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन सुद्धा विद्यार्थी मित्रांनो दिलेला आहे, तो म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन सुद्धा तुमच्या समोर लिहितोय मी. पहा तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात, त्या ऑप्शन वरून तुम्हाला खरं तर आन्सर लिहायचे असतात. लक्षात घ्या, ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे अशा पद्धतीने हा एक ऑप्शन तुम्हाला दिलाय. आणि 4 नंबरचा ऑप्शन बाळांनो त्या ठिकाणी दिलेला आहे, तो 4 नंबरचा ऑप्शन सुद्धा मी तुमच्या समोर या ठिकाणी ड्रॉ करतोय. 4 नंबरचा ऑप्शन सुद्धा सेम आहे त्याच पद्धतीने जसं की आता तुम्हाला मी सांगितलं होतं. ओके अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. ओके व्हेरी गुड, बऱ्याच जणांच्या कमेंट अगदी व्यवस्थित येतील. ऑप्शन नंबर 4 राईट, पवनने सुद्धा आन्सर दिलेला आहे. पवन, प्रांजली, त्यानंतर दिया, प्राजक्ता, पवन, श्रावणी, पूनम शिंदे, दिया काशीवार, पायल जाधव असेल, प्राजक्ता महाडिक असेल. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी एक्सलंट. दिया, सोहम, श्रद्धा, प्राजक्ता टेंगले, त्यानंतर पायल जाधव, संगीता माने. राईट बाळांनो, ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. काय येतं पहा, नेहमी लक्षात ठेवा. आता या ठिकाणी तुम्हाला गोष्ट कोणती लक्षात ठेवायची आहे, आता आरशामध्ये प्रतिमा कशी दिसते हे तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बाळांनो, या इमेजची तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला प्रतिमा शोधायची असते तर या ठिकाणी ती जो आहे तो ती नेहमी तुम्हाला शेवटचा असणार आहे. लक्षात घ्या, हे जे जवळचं अक्षर असतं
त्याच्या विरुद्ध अक्षर पहिल्यांदा येतं, लक्षात घ्यायचंय. त्यानंतर दोन नंबर अक्षर दोन नंबरलाच येणार आहे, म्हणजेच या बाजूचं जे टोक आहे ते बरोबर या ठिकाणी असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न असतो. बरेचसे विद्यार्थी चुकतात. पहा, देवेंद्र राऊत यांनी उत्तर दिले, त्या ठिकाणी एक नंबर म्हटलेलं आहे, हॅपी नॅशनल सायन्स डे. सर, सेम टू यू ऑल ऑफ यू, हॅपी नॅशनल सायन्स डे ऑल ऑफ यू ऑल माय डियर स्टुडंट्स. ओके बानो, बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तर आलेले आहे. पवन असेल, राणी जगाडे असेल, विनोद भोयर असेल, शुभश्री, व्हेरी गुड. यज्ञेशने सर हा हाय सर, माझा छानसा विषय काहीतरी सांगा आणि माझ्या चॅनेलचं नाव यज्ञेश सुरळकर आहे. ओके, यज्ञेश चॅनेलचं, यज्ञेश सुरळकर नावाचं एक चॅनेल आहे आपल्या विद्यार्थ्याचं. नक्कीच तुम्ही त्याला भेट देऊ शकता, त्याच्या व्हिडिओना लाईक करू शकता. ओके बाळा, तुझा नंबर सुद्धा आलेला आहे स्पर्धेमध्ये, तू आज मला मेसेज केला, तुझं खूप खूप अभिनंदन आहे यज्ञेश. ओके, आता पुढचा प्रश्न घेतो. स्वाती मुंडे, व्हेरी गुड. अस्मिता चव्हाण, राईट, व्हेरी गुड अस्मिता. अस्मिता ऋषिकेश लिया, पुढचा प्रश्न आहे बाळांनो, पाहुया. आता या प्रश्नाचं उत्तर जनरल आहे, विद्यार्थी खूप फास्ट मध्ये याचं उत्तर देतील मला खात्री आहे. बरेचसे विद्यार्थी उत्तर चुकू सुद्धा शकतात, पॉसिबिलिटी नाकारता येत नाहीये. पहिला जो चार कॉलम मी पहिल्यांदा ड्रॉ करून घेतो, म्हणजे पटापट पटापट त्याच्यामध्ये मला संख्या लिहिता येतील. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्न बाळांनो आपल्याला या लेक्चरमध्ये घ्यायचे, 15-20 प्रश्न तरी कमीत कमी आपले होतीलच याची मला खात्री आहे. 968 पहिला दिलाय, त्याच्यानंतर 896 आहे अशा पद्धतीने. त्यानंतर दुसरा दिलाय 8, 6 आणि असा 9 वापरलाय. त्यानंतर तिसरा दिलाय त्या ठिकाणी 9, 6 आणि 8 वापरलाय. ओके, त्यानंतर चौथा वापरलाय त्या ठिकाणी 8, 9, 6. आय एम चंचल बोयर. चंचल तुझं वेलकम आहे, काल तू जॉईन झाली वाटतं. चंचल वेलकम आहे बाळा तुझं, व्हेरी गुड. रोहन तवाडेचं उत्तर आलंय, 2 नंबरचा ऑप्शन. दिया म्हणते 2. पवन, प्रांजली, पूर्वा, यज्ञेश, पूनम शिंदे, दिया काशीवार, पवन, दिलीप बोयर, म्हणजेच आपले चंचल आहे. सोहम पुकाळे, ओके, सोहमने सुद्धा उत्तर दिलंय. ओम, ऋषिकेश, दिया, प्रतीक कर्लक, व्हेरी गुड. अस्मिता, ओके अस्मिता, व्हेरी गुड. ओम, ऋषिकेश, राणी झगाडे असेल, प्रिया मेश्री असतील, मेश्री यांनी सुद्धा खूप सुंदर उत्तर दिले. पवन, ऋषिकेश, व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी एक्सलंट. ऋषिकेश महाजन, राईट. पूर्वा शिंदे, माय नेम इज पूर्वा शिंदे. ओके पूर्वा, वेलकम आहे बाळा तुझं. प्लीज तुझं नाव चेंज करून घे बाळा. सॉरी सर, मला नीट अक्षर दिसत नाही, राणी झगाडे म्हणतात. राणी प्लीज बाळा, प्लीज राणी, मोबाईल वरती टच कर आणि शेजारी असणाऱ्या 3 डॉट वरती क्लिक कर, तुला 100% दिसेल बाळा. आणि तू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज कर, तुला रोजचे लाईव्हचे नोटिफिकेशन सुद्धा येतील. ज्यांना आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचे त्यांनी या नंबरवरती मला नाव वगैरे जिल्हा प्लीज सेंड करा. ओके ओके, व्हेरी गुड. दिलीप बोयर, ओम बोरुळे, टू इज करेक्ट आन्सर. राईट, पाहनो पहा बरं, या ठिकाणी हे जे लेटर असतं ना जवळचं ते या ठिकाणी आहे असं येणार आहे. त्यानंतर 6 काय होईल पाहनो, अशा पद्धतीने, म्हणजे हा जो 6 आहे तो अशा पद्धतीने लिहिला जाईल. आणि 9 सुद्धा उलटा अशा पद्धतीने होतोय, म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज दी करेक्ट आन्सर. 3 नंबरचा ऑप्शन सुद्धा लगेच तुमच्या समोर ठेवतोय. खूप जबरदस्त तुमच्या कमेंट बाळानं, अगदी फास्ट येतात वरती. काही विद्यार्थ्यांनी उत्तर अगदी फास्ट दिलं होतं, व्हेरी गुड, व्हेरी गुड. शुभश्री असेल, अस्मिता चव्हाण, नेटवर्क प्रॉब्लेम म्हणतात. थँक्यू सो मच बाळानं, थँक्यू सो मच एव्हरीवन. पहा, 3 नंबरचा माझा प्रश्न आहे, 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर लिहितोय, बरोबर आहे तुमची उत्तर. आता हा प्रश्न थोडासा किचकट असणार आहे बाळांनो, थोडासा किचकट. जरा मी काय करतो, रफ करतो आणि वरती लिहितो, म्हणजे तुम्हाला खाली व्यवस्थित दिसेल किंवा एक्सप्लेन करता येईल. बऱ्याच विद्यार्थी ह्या प्रश्नामध्ये चुकू शकतात, काहींची उत्तरं चुकणार नाहीत मला खात्री आहे. हा विद्यार्थ्यांचा सर्वात आवडता घटक आहे, आरशातील प्रतिमा, एकही गुण जाणार नाही तुमचा मला खात्री आहे. पहा, 3 नंबरचा प्रश्न त्या ठिकाणी घेतोय मी. 3 नंबरचे तुम्हाला जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट तुम्हाला अशा पद्धतीने दिलाय, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू असते बाळांनो लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये पहा अशा पद्धतीने चिन्ह काढलेलं आहे, हे चिन्ह आहे आपलं. आणि या चिन्हामध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्लस दिलाय, त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर 0 दिलेलं आहे. आता याची तुम्हाला काय करायची आहे, इमेज काढायची, कशामध्ये, आरशातली इमेज शोधायची. तर ती इमेज कशी असणार आहे तुम्ही शोधा, लगेच शोधायची तुम्हाला. अशा पद्धतीने 1 नंबरची इमेज मी दो पहिल्यांदा स्क्वेअर काढून घेतो, म्हणजे पटकन ते इमेज काढून मला तुमची आन्सर पाहता येतील. 3 नंबर या ठिकाणी काढतोय मी, म्हणजे अशा पद्धतीने 4 आहे, म्हणजे आकार सगळ्यांचा सारखा आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर पहिला ऑप्शन आहे बाळांनो, पहिला ऑप्शन लिहितोय मी या ठिकाणी. हा पहिला ऑप्शन इथे देतोय, पहिला ऑप्शन सर्व काय करतो मी ड्रॉ करतो आणि नंतर मी ऑप्शन देतो. 1 मिनिट. त्यानंतर सेम अशा पद्धतीने काढलंय आणि शेवटी दिलेला आहे
सेम दिलाय फक्त बाण थांबा साइन टाकायचे राहिले त्याच्यामध्ये मला साइन साइन देतो तुम्हाला या ठिकाणी प्लस 0 आहे त्यानंतर 0 प्लस आहे त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न आहे प्लस 0 आहे आणि 4 नंबर आहे 0 आणि प्लस आहे अतिशय सोपा प्रश्न आहे असा विचार केला तर सगळ्यात आधी उत्तर वरती आलंय ओम मोरळेचं नंतर सर तुम्ही खूप कुठे प्रश्न या घटकावर व्हिडिओ बनवा प्रिया मेश्री प्लीज 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 तो आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर कर बाळा आणि कुठे प्रश्नावरती आपण एक लेक्चर बनवलेला आहे घेतलेला आहे प्लीज आपल्या या चॅनलवरती अवेलेबल आहे प्लीज पहा आपला आज 18वा भाग आहे 18 भाग आपण वेगवेगळ्या घटकांवरती घेतले या नंबरवरती मला प्लीज तुझं नाव वर्ग जिल्हा सेंड कर आज मी संपूर्ण भाग आपल्या व्हाट्सअप ग्रुपवरती सेंड करणार आहे तुम्ही नक्की ते पाहू शकता आतापर्यंत झालेले ओके सगळ्यात आधी उत्तर आले पायल जाधव म्हणताय की 1 नंबरचा आंसर आहे सर पाहूया 1 नंबर म्हणताय बरेच विद्यार्थी यज्ञेश पण 1 म्हणतोय पाहूया आता उत्तर काय असणार आहे आपण चेक करूया यज्ञेश एक म्हणतोय पूर्वा बडे अमन असेल ऋषिकेश असेल पवन खंडागडे असेल दिलीप भोयर असेल प्राजक्ता असेल बऱ्याच जणांची उत्तरं आलेली आहेत पाहूया कशा पद्धतीने उत्तर आहेत ओके प्रिया मेश्री दिलीप भोयर प्राजक्ता टेंगले असेल शुभश्री त्यानंतर ऋषिकेश महाजन दिया राईट 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 बाबांनो बरोबर आहे श्रावणी पल्लवी प्राजक्ता पवन दिया काशीवर असेल त्यानंतर श्रद्धा असेल ओम गोसावी पूर्वा बडे शुभश्री सर्वदे राईट बाबांनो अस्मिता विकास अपकाळ यांनी सुद्धा उत्तर दिलंय वन इज द करेक्ट आन्सर का बाळांनो कारण की ही जी इमेज असते ह्या बाजूची राईटची तिची जवळची म्हणजे ही असणार आहे हे जे एमटी आहे ना एमटी एमटी इथे येतं अपोजिट होऊन आता हा जवळचा भाग नाही हा जवळचा भाग आहे म्हणजे जवळचा म्हणजे या ठिकाणी एमटी असणार आहे आणि हा लांबचा बाहेरचा भाग आहे हा सुद्धा इकडून बाहेरूनच असणार आहे म्हणून ऑप्शन नंबर वन इज द करेक्ट दिया श्रद्धा श्रावणी सोहम ऋषिकेश त्यानंतर योगिता फुले विनोद बोयर म्हणजे चंचल आहे राणी जगाडे असतील जय सोनार व्हेरी गुड पायल जाधव ऋषिकेश महाजन व्हेरी गुड ऋषिकेश पूनम शिंदे म्हणजे ती श्रेया शिंदे आहे वाटतं काहीतरी ओके चंचल नो प्रॉब्लेम सॉरी सर लेट असं सुधाकर ठाकरे म्हणतात नो प्रॉब्लेम वेलकम आहे सब्जेक्ट कोणता आहे आपला सब्जेक्ट हा आहे की आरशातील प्रतिमा आहे ओके आपला जो विषय आहे ना आरशातील प्रतिमा या आरशातील हा जो या ठिकाणी एक काय म्हणलंय एक बाहेर ऑब्जेक्ट असतो तो ऑब्जेक्ट आरशामध्ये कसा दिसेल असं आहे फ्रायडेला झाला कुठं प्रश्न लेक्चर असं दियामध्ये बरोबर दिया लेक्चरला होते बरेच विद्यार्थी नव्हते श्रावणी तुला प्राजक्ता टेंगलेची कमेंट दिसत आहे का प्राजक्ताची कमेंट मला दिसते आहे ओके आता पुढचा पाहूया 3 नंबरचा प्रश्न 3 नंबरचा प्रश्न सुद्धा 52 4 नंबरचा सेम आहे सेम पाहूया या प्रश्नाला सुद्धा बरेच विद्यार्थी चुकू शकतात असं मला वाटतं पण आपले विद्यार्थी खूप स्मार्ट आहेत स्मार्ट आहे आणि हे विचारलेले याच्यातले काही प्रश्न भावानं विचारलेले आहेत लक्षात घ्या अगदी परीक्षेला त्यामुळे तुमची उत्तर जर बरोबर येत असतील तर तुमचा त्या ठिकाणी 75% अभ्यास आताही पूर्ण आहे मला खात्री आहे कारण की मागील 4 महिने आपण लाईव्ह क्लास सुद्धा घेतोय प्लस आपण बाळांनो तुमची तयारी मी पाहतो तुम्हाला जिथून नॉलेज मिळेल त्या ठिकाणावरून तुम्ही नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करताय खूप धडपड करताय नक्कीच तुम्ही यशस्वी होशाल मला याची खात्री आहे राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये मला प्रत्येकाला पाहायचंय ओके या ठिकाणी माझा ऑप्शन लिहितोय मी ऑप्शन लिहितोय पाहूया किती जण या प्रश्नाचं उत्तर अगदी राईट देत आहेत पाहूया आपण चेक करूया पहा ही जी इमेज आहे म्हणजे ही जी ऑब्जेक्ट आहे वस्तू आहे त्या वस्तूची प्रतिमा कशी असणार आहे आरशातली अशा पद्धतीने आहे पाहूया ट्रायंगल आहे त्याच्यानंतर या ठिकाणी प्लस 0 आहे त्यानंतर दुसरी आहे क्रॉस ट्रायंगल आहे त्यानंतर ट्रायंगल प्लस आहे नंतर या ठिकाणी क्रॉस आणि काय आहे ओल लिहिलं आहे आणि शेवटी क्रॉस अशा पद्धतीने आहे आणि काय म्हटलंय ट्रायंगल प्लस दिलाय ट्रायंगल आणि प्लस दिलेला आहे पाहूया किती जणांची उत्तर येतात पाहून देऊ नका एकमेकांची बाळांनो प्लीज प्रयत्न स्वतः करा सगळ्यात आधी आपला विद्यार्थी जो रेग्युलर अगदी मागच्या 4 महिने सुद्धा तो लाईव्ह लेक्चरला होता पवन खंडागडे असेल बरेचसे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा उत्तर दिले चंद्रकांत बिराजदार आहेत पल्लवी गंभीर आहेत पुष्कर दवाळे रोहन तवाडे असेल पूर्वा बडे अमन मोमीन ऋषिकेश महाजन प्राजक्ता टेंगले पायल जाधव पूनम शिंदे सोहम फुकाळे श्रावणी ऋषिकेश पवन प्राजक्ता शुभश्री दिलीप भोयर प्रांजली बोबडे असेल त्यानंतर श्रावणी चौधरी असेल पवन खांडागळे असेल दिया काशीवर असेल प्रतीक कडलक असेल ऋषिकेश महाजन असेल प्राजक्ता महाडिक विठ्ठल पाटील म्हणजे श्रद्धा आहे त्यानंतर प्राजक्ता महाडिक व्हेरी गुड बाळांनो ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर वाय बिकॉज पहा याच्या जवळचं लेटर हे आहे
आणि त्यानंतर बाहेरचं लेटर प्लस आहे म्हणून हे आंसर येईल. त्याप्रमाणे सेम इथे तुम्हाला याच्या बाहेरचं हे आहे आणि जवळचं तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार आहे. लक्षात घ्या, ओम गोसावी पूर्वाबडे श्रद्धा पाटील असेल, राणी झगडे असेल, मनोज भांगडे असतील, जय सोनार आहे, ऋषिकेश महाजन असेल, विठ्ठल पाटील म्हणजे श्रद्धा आहे, योगिता हुडे असेल, प्रिया मेश्री. सर एनएमएमएसचा बुद्धिमत्ताचं बुक मिळतं का? हो मिळते बाळांनो, भरपूर पुस्तक आहे. अथर्वश्री आहे, त्यानंतर नवनीतचं आहे, विद्याभारतीचं आहे. पण बाळांनो आपण स्पेशल त्या सर्व पुस्तकांमधला किंवा आलेल्या प्रश्नांमधले काही प्रश्न घेतोय जेणेकरून तुमची जास्त तयारी होईल, हे माझं ध्येय आहे. ओके, एनएमएमएसचं पण होईल त्याच्यामध्ये. आणि प्लस तुमची आठवी पाचवी आठवी स्कॉलरशिप असेल किंवा एनटीएससी एमटीएससी या ज्या परीक्षा आहेत त्यांची सुद्धा 100% तयारी होईल. व्हेरी गुड. स्वाती रॉकर गेमर असेल, ऋषिकेश महाजन असेल, राहुल असेल, दिलीप भोयर असेल, रेखा रेस्वा म्हणजे ती विद्यार्थिनी आहे, शुभश्री. सर ती येथे राईटची डायग्राम लेफ्टला अँड राईटला. व्हेरी गुड शुभश्री, बरोबर आहे तुझं. लगेच पुढचा 5 नंबरचा प्रश्न घेऊया फास्ट मध्ये बाळांनो. जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचे मला आज, जास्तीत जास्त प्रश्न आपण रोज घेतो. 1 तासामध्ये आपले भरपूर प्रश्न होतात, आज सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न घ्यायचे. पुढचा प्रश्न आहे पाहूया. तर या प्रश्न थोडासा वेगळा आहे, 5 नंबरचा थोडासा वेगळा असणार आहे. ओके स्वाती मुंडे, पाण्यातील प्रतिमा लेक्चर घ्या सर प्लीज. नक्कीच घेणार आहे. उद्या आपण पाण्यातील प्रतिमा घेऊया. 100% दिया ही आपली अगदी मागील 4 महिन्यापासून लाईव्ह लेक्चर अटेंड करते. दिया असेल, शुभश्री असेल, प्राजक्ता टेंगले असेल किंवा इतर बरेचसे विद्यार्थी आहेत आपले, ते अगदी रेग्युलर पवन जाधव पवन खंडागळे असेल हे संपूर्ण आणि अंकल्स यांचं स्पेशल बुद्धिमत्तासाठी बुक आहे. अनिल अंकलेगी बरोबर, अनिल अंकलेगी यांचं सुद्धा पुस्तक आपल्याकडे आहे, त्याच्यातून सुद्धा आपण बरेचसे प्रश्न घेत असतो. राईट, बरोबर आहे. थँक सर प्रिया मिस्ट्री. ओके थँक सर मनोज भांबळे असं म्हणतात. थँक्यू बाळांनो, थँक्यू ऑल ऑफ यू. पुढचा प्रश्न घेतो 5 नंबरचा. पहा अशा पद्धतीने तुम्हाला वस्तू दिलेली आहे, ऑब्जेक्ट दिलाय. आता ऑब्जेक्ट वरून बाळांनो पहा, आता ऑब्जेक्ट थोडीशी डायग्राम वेगळी आहे. थोडीशी डायग्राम म्हणजे समजून घ्या, अशा पद्धतीने डायग्राम ड्रॉ केलेली आहे. तर त्याचे लेटर पहा कोणकोणते आहे. तुम्हाला दाखवले ट्रायंगल दिलाय, ट्रायंगल नंतर या ठिकाणी 0 दिलाय, या ठिकाणी डॉट अशा पद्धतीने दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी स्पियर आहे, स्पियर आहे बाळांनो लक्षात घ्या, छोटासा स्पियर आहे समजून घ्या. आणि या ठिकाणी एम्प्टी स्पियर आहे लक्षात घ्या, म्हणजे हा 0 जो गोल दिसतोय ना हा भरलेला आहे, हा एम्प्टी आहे. आता याचा तुम्हाला ऑप्शन शोधायचा आहे. मी ऑप्शन लिहिण्याआधी पटकन डायग्राम पहिल्यांदा ड्रॉ करतो आणि मग ऑप्शन मध्ये बाकी तुम्हाला लिहितो. म्हणजे फास्ट मध्ये तुम्हाला जेवढे मला शक्य होईल तेवढे फास्ट मध्ये उत्तर लिहितो मी. जास्तीत जास्त बाळांनो प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत लक्षात घ्या. जास्तीत जास्त प्रश्न जर घेतले तर त्याचा आपल्याला थोडासा बेनिफिट होईल. ओके, आता इमेज जवळपास सर्वांच्या सारखे आहेत, म्हणजे अशा पद्धतीने आहे हे लक्षात घ्या. सर्वांचं सारखं आहे, ही तर डायग्राम सगळ्यांची सारखी असणार आहे. फक्त आतमध्ये साईन चेंज करायचे आपल्याला, साईन चेंज फक्त करायचे आहे, साईन चेंज करायचे. ओके, आता त्याचे साईन मी लिहितोय. साईन पहिल्याचं साईन आहे या ठिकाणी, या ठिकाणी पहा अशा पद्धतीने आहे. हा स्क्वेअर आहे भरलेला आहे, एमटी आहे या ठिकाणी अशा पद्धतीने आहे. दुसरा ऑप्शन असा दिलेला आहे एमटी. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे बाळांनो या ठिकाणी भरलेला आहे पूर्ण. त्यानंतर या ठिकाणी 0 जो आहे सर्कल आहे. त्यानंतर या ठिकाणी स्क्वेअर दिला आहे, हा भरलेला आहे स्क्वेअर. आणि त्यानंतर वरती जर आपण विचार केला तर या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी जर विचार केला तर दुसरा एमटी स्क्वेअर आहे, सॉरी एमटी स्क्वेअर आहे. आणि वरती या ठिकाणी 0 आहे. त्याचा 3 नंबरचा ऑप्शन सुद्धा तुम्हाला सेम दिलाय, अशा पद्धतीने दिलेला आहे. आणि फक्त खालची जागा बदलली आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन जर आपण चेक केला तर सेम ऑप्शन दिसतो बाळांनो मला इथे पुस्तकामध्ये. हा ओके, या ठिकाणी आतमध्ये जे ट्रायंगल आहे ते डिफरंट आहे. ओके, आपण ट्रायंगल आपण चेंज करूया, बाकी जवळपास सारखं आहे, फक्त ट्रायंगल चेंज करावं लागेल बाळांनो. ट्रायंगल चेंज केलेत आतमध्ये, इथे आतमध्ये जो ट्रायंगल आहे तो अशा पद्धतीने आहे ट्रायंगल. ओके, 2 नंबरचा जो ट्रायंगल आहे तो इथे असा दिलेला आहे. इथे 3 नंबरचा जो डायग्राम मध्ये ट्रायंगल दिलाय तो अशा पद्धतीने दिलाय. आणि 4 नंबरचा काय दिलाय ते पण पाहूया. अशा पद्धतीने देऊन या ठिकाणी स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर एम्प्टी नाहीये, फुल फिलअप आहे. त्यानंतर इथे काय दिलेलं आहे, 0 आहे आणि हा आपला स्क्वेअर आहे बाळांनो. आन्सर सुद्धा बऱ्याच जणांची 3 आलेली आहे आणि बऱ्याच जणांची 2 आलेली आहे. आता आन्सर नक्की काय आहे ते आपण पाहणार आहोत. बऱ्याच जणांनी 2 दिलंय, बऱ्याच जणांनी 3 असा आन्सर दिलेला आहे. पण आपण नक्की आन्सर नक्की काय आहे ते आपल्याला अक्युरेट आन्सर शोधायचे बाळांनो. विचार करा आणि मग उत्तर द्या. पल्लवी म्हणताय 2 उत्तर असेल का बाळांनो, विचार करा आणि मग उत्तर द्या. पहा बऱ्याच जणांची उत्तर या प्रश्नामध्ये चुकतील आणि चुकलेली आहे. जवळपास 80% विद्यार्थ्यांची उत्तर रॉंग आलेली आहे बाळांनो. 2 बऱ्याच जणांनी उत्तर दिलेली आहे, त्याच्या बरोबर विद्यार्थ्यांची उत्तर मी सांगतो. फक्त तेवढ्यांचीच नावं मी घेणार आहे आता, बरोबर विद्यार्थी जे आहेत ते.
त्यामध्ये उत्तर आलेलं आहे यज्ञ सुरणकरचं, त्यानंतर खाली जर पाहिलं तर पूर्वा बढे असेल, त्यानंतर पवन खंडागळे, नंतर पायल जाधव, श्रावणी चौधरी असेल. पूर्वा बढे म्हणतात तीन नंबर, श्रावणी, त्यानंतर श्रावणी पवन श्रद्धा असेल, किशोर बडोले असतील, दिया काशीवर, त्यानंतर दिया काशीवरने उत्तर दिले बरोबर, श्रद्धा पाटील, प्राजक्ता टेंगले असेल, पुष्कर तवाडे, राणी झगडे असतील. स्वाती मुंडे म्हणतात की ऑप्शन नंबर चार आहे. पहा बाळांनो, लक्षात घ्या, तुमच्या एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी आहे आत्मची जी संख्या असते ना, आत्माचा नंबर हा नेहमी आतमध्येच येतो या डायग्रामच्या मिरर मध्ये, लक्षात घ्या. आणि ही जी बाहेरची साईड असते ना, ती नेहमी बाहेर जाते, हे लक्षात घ्या. त्यानंतर वरची बाजू ही वरतीच असणार आहे, हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि ह्या बाजूला जर तुम्ही पाहिलं, तुम्ही आरशामध्ये पाहता की नाही रे कधी, आरशामध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला हे दिसतं का, असं दिसतं का, तुमचं डोकं जर तुम्ही वरती पाहिलं आरशामध्ये, तर डोकं खाली आणि पायावरती होतं का कधी? नाही होत ना बाळांनो, सिंपल आहे. या ठिकाणी पहा, फक्त ह्या जवळची जी वस्तू आहे, ही जवळची वस्तू. आता या ठिकाणी पहा बरं, हा ट्रायंगल बऱ्याच जणांनी हे आन्सर दिलं, मला सांगा बाळांनो, हा ट्रायंगल अपोजिट आहे ना, उलट आहे, हा सरळ आहे बाळांनो. मग आपण आरशामध्ये ज्या वेळेसला पाहणार आहे, आरशामध्ये हा ट्रायंगल उलटा कसा होईल बाळांनो, आपल्याला असंच मिळेल की नाही? तुम्ही जर आरशामध्ये पाहिलं तर तुम्ही उलटे दिसत का कधी आरशामध्ये? नाही दिसत की नाही? मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे, राईट बाळांनो, व्हेरी गुड. प्राजक्ता, श्रावणी, यज्ञेश, व्हेरी गुड. प्राजक्ता टेंगले, योगिता, ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट, थ्री इज करेक्ट. पहा बाळांनो, या प्रश्नाचं उत्तर बरेचसे 80% विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर चुकले या बाळांनो, लक्षात घ्या. खूप सिंपल प्रश्न आणि विचारलेला प्रश्न आहे हा, विशेष म्हणजे. पवन, दिया, व्हेरी गुड, थ्री इज करेक्ट आन्सर, ओम बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन घेतो लगेच फास्ट मध्ये, व्हेरी गुड. सर आम्ही ट्रायंगल नव्हता ना म्हणून आधी दोन लिहिलं होतं, ओके, असं केलं होतं का दिया? हा हा हा, आलं लक्षात माझ्या. पण ट्रायंगल प्रश्न पूर्ण झाल्याशिवाय पहा, तुम्ही लॉजिक वापरा, मध्ये काही नसेल तर बाळांनो. आणि प्रश्न जरी ट्रायंगल जरी बाकी राहिला ना, तरी आन्सर तुमचं दोन नंबर नाहीच यायला पाहिजे, कारण की ट्रायंगल शिवाय डायग्राम ह्या अनकम्प्लीट आहे, ऑप्शन ते रॉंग होऊ शकतात, बरोबर की नाही बाळांनो? ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा वरती कुणी एक्सप्लेन सुद्धा केलंय, स्क्वेअर आणि सर्कलची जागा बदलणार फक्त, राईट प्राजक्ता? अगदी व्यवस्थित सांगितलं, प्राजक्ता असेल, दिया असेल, व्हेरी गुड दिया. प्राजक्ता देवेंद्र, सर माझा आन्सर तुम्ही वाचत जा. ओके बाळा, वाचतो. बरेचसे एवढे आता एवढे 40-50 विद्यार्थी असतात, एखाद्याची चुकून कमेंट राहते किंवा पडापड पडापड कमेंट येतात, सॉरी फॉर दॅट. ओके, घेऊया नेक्स्ट क्वेश्चन, घेऊया. आय एम राईट असं म्हणतात. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. सगळ्यांनी लाईक सुद्धा केलं बाळांनो, तुम्ही लाईक केलं ना मला चांगलं प्रोत्साहन मिळतं, त्यासाठी प्लीज लाईक करत जा आपल्या व्हिडिओला. आपले रिअल विद्यार्थी लाईक करतात आणि आपण चांगलं काहीतरी घेतो ना, ज्यांना आवडत नाही ते डिसलाईक करतात, आपल्याला त्याच्यामधून काही बेनिफिट नाही, पण तुम्ही लाईक केलं ना बाळांनो, मला चांगलं प्रोत्साहन मिळतं. ओके, पुढचा क्वेश्चन घेतो 6 नंबरचा. 6 नंबरचा आहे बाळांनो, लक्ष द्या. 6 नंबरचा त्या ठिकाणी प्रश्न आपण घेतोय, 6 नंबरचा प्रश्न. पहा त्याच्यामध्ये आपण पाहूया, अशा पद्धतीने तुम्हाला डायग्राम दिलेली आहे, समजून घ्या डायग्राम. पहा सिंपल आहे, अशा पद्धतीने डायग्राम दिलेली आहे. इथे कोण तयार केला, म्हणजे अशा पद्धतीने कोण तयार केलेला आहे आणि कोण तयार करू, म्हणजे अशा पद्धतीने कोण दिलाय तुम्हाला, आणि या ठिकाणी गोल केलेला आहे, लक्षात घ्या, आणि या ठिकाणी बाण दिलेला आहे. आता याची डायग्राम कशी असणार आहे, त्याचे ऑप्शन मी लिहितो या ठिकाणी, त्याचे ऑप्शन देतोय. पहा, बरेच जण वहीमध्ये सोडवत सुद्धा असतील, काही जण डायरेक्ट डायग्राम पाहून सुद्धा आन्सर देत असतील. आपले विद्यार्थी खूप स्मार्ट आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा आपले विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, अगदी नागपूर पासून तर अगदी अहमदनगर असेल किंवा इतर जे डिस्ट्रिक्ट आहेत, प्रत्येक डिस्ट्रिक्ट मधले विद्यार्थी आपले आहेत बाळांनो. त्यामुळं पाहूया, अशा पद्धतीने एक डायग्राम दिली आहे, त्यानंतर दुसरा ऑप्शन पण अशाच पद्धतीने इकडे घेतलेला आहे, 3 नंबरचा पण आय थिंक राईट आहे, तिकडंच आहे. आणि फक्त ही डायग्राम अशी दिलेली आहे, त्याच्यामध्ये फक्त बाण चेक करून घ्या. अशा पद्धतीने आहे ही डायग्राम आहे, इथे घेतोय. त्यानंतर दुसरी डायग्राम आहे, इथे बाण दाखवलेला आहे, वरती 0 दिलाय, डायग्राम कोण दाखवलाय. त्यानंतर दोन्ही अशा पद्धतीने रेस दाखवलेली आहेत, पण म्हणजे तुझ्या लगेच लक्षात येईल इथे 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 घेतलेलं आहे पा या ठिकाणी. आणि तिसरी जी डायग्राम आहे, तिसऱ्या डायग्राम मध्ये इथे आणि इथे असा बाण दाखवलाय आणि असं डायग्राम आहे. चला फास्ट मध्ये उत्तर येऊया, राईट बाळांनो. बऱ्याच जणांची उत्तर सुद्धा आलेली आहे, पाहूया. सगळ्यात आधी उत्तर वरती दिलंय अमन मोमेन, सचिन कोकणे आहे नाव, असं कोणतरी नाव विचारते. ओके, काय आहे सर असं कोणीतरी विचारलं. ओके, श्रावणी थँक्यू, अमन, पूर्वा, यज्ञेश, पवन, रोहन तवाडे, ऋषिकेश, पवन खंडागळे, प्राजक्ता टेंगले, पायल जाधव, शुभश्री असेल, आरके क्वीन्स असेल, सरांचं नाव सचिन कोकणे आहे असं क्वीन्स म्हणतात. थँक्यू. दिलीप भोयर असेल, म्हणजे ती विद्यार्थी आहे, खरं तर चंचल आहे वाटतं. ओम गोसावी
असेल पल्लवी गंभीर पवन खंडाळे असेल प्राजक्ता महाडिक राईट बाळांनो बरोबर आहे का उत्तर येते राईट बाळांनो बरोबर पहिलं जे आंसर आहे ह्याच्या अपोजिट या ठिकाणी पहा आणि ह्याच्या अपोजिट या ठिकाणी अँगल सुद्धा तुम्हाला अपोजिट दिसतोय की नाही राईट दिया श्रद्धा किशोर बडवले असेल श्रावणी दिया प्राजक्ता टेंगले पुष्कर तवाडे इज द करेक्ट आंसर वन इज द करेक्ट आंसर राईट पूनम शिंदे म्हणजे श्रेया शिंदे आहे वाटतं काहीतरी ती पाय जाधव व्हेरी गुड पुष्कर तवाडे जय सोनार म्हणतोय दोन नंबरचं कसं असेल बाळा लक्षात घे आता तुला मी मगाशी सांगितलं तू म्हणजे आपण स्वतः आहोत असं इमॅजिन करून तुम्ही काय करा उत्तर द्या लगेच तुम्हाला 100% ही ट्रिक आहे बाळांनो व्हेरी गुड सुधाकर ठाकरे यांनी 4 नंबरचं आन्सर दिले या ठिकाणी आता हीच आहे आणि हिची इमेज या ठिकाणी सेम कशी मिळेल नाही मिळणार बाळांनो हे रॉंग होईल हे पण कुणीतरी उत्तर दिलंय पहा ते सुद्धा रॉंग आहे उत्तर आणि हे सुद्धा रॉंग आहे बाळांनो लक्षात घ्या ओके व्हेरी गुड ऋषिकेश वाटी त्यानंतर पवन गायत्री जगतात आणि झगडे असेल वंदना व्हेरी गुड दशरथ पवार असेल दी भोयर असेल ऋषिकेश आर के क्वीन्स असेल व्हेरी गुड श्रावणी चौधरी शुभश्री सर डायग्राम फक्त राईटला येणार आणि साईन बरोबर व्हेरी गुड शुभश्री अगदी बेस्ट एक्सप्लेन देत असेल शुभश्री असेल प्राजक्ता टेंगले असेल श्रावणी असेल दिया असेल या भरपूर सुंदर प्रकारे त्यांच्या कमेंट करत असतात नंतर या नंतरच्या होमवर्कला सुद्धा व्हेरी बेस्ट एक्सप्लेनेशन असतं यज्ञेश बरोबर आहे मानेलीस पूर्वा बाळा तुझं नाव मी विसरतोय काय पण असू दे नक्कीच लक्षात ठेवून पुढचा प्रश्न घेऊया बाळांनो ओके राहुल कांबळे रोहन तवाडे सर नेटवर्क प्रॉब्लम आहे सर डायग्राम चेंज होणार व्हेरी गुड पूर्वा बरोबर आहे प्राजक्ता डेंगे सर या क्वेश्चनचं आन्सर 99% स्टुडंटने करेक्ट दिलं राईट व्हेरी गुड 99% विद्यार्थ्यांचं बरोबर आलं या आधीच्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनी थोडंसं रॉंग केलं होतं आता पुढचा क्वेश्चन तर त्याच्यापेक्षा सिम्पल असणार आहे तुमच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर तर सर्वच विद्यार्थी देतील सर तुम्ही खूप छान शिकवता शोभा कोस्टी थँक्यू गायत्री त्यानंतर दिलीप भोयर म्हणजे चंचल स्वाती 7 नंबरचा प्रश्न आपण आणखी घेतो 7 नंबरचा असेल ओके हा प्रश्न तर माझ्या विद्यार्थी अगदी एका सेकंदात देतील पहा हा प्रश्न एकदा विचारला गेलेला आहे स्कॉलरशिपला एका मिनिटामध्ये मला याचं उत्तर येईल मला खात्री आहे एका मिनिटामध्ये मला या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांकडून येईल एक सेकंद सुद्धा पुरेसा आहे अशा प्रश्नांना त्याचे ऑप्शन देतोय पहिला ऑप्शन असा आहे दुसरा ऑप्शन देतोय अशा पद्धतीने आहे बाळांनो म्हणजे समजा हा एक असेल अशा पद्धतीने एक आहे हा एक तुम्हाला काढून दाखवते अशा पद्धतीने एक आहे हा एक अशा पद्धतीने दिलाय ना त्याचा एक तुम्हाला असा दिलाय दुसरा एक त्या ठिकाणी दिलेला आहे अशा पद्धतीने घेतलंय अशा पद्धतीने आहे त्यानंतर तिसरा जो आहे तिसरा ऑप्शन असा आहे पहा आणि अशा पद्धतीने दिलाय पाहूया किती जण याचं उत्तर देतात हा एक आहे दोन आहे तीन आहे आणि 4 आहे पाहूया याचं उत्तर किती जण देत आहे राईट बऱ्याच जणांनी खूप सुंदर उत्तर दिलंय आणि सगळ्यात आधी वरती उत्तर आलंय अरे के प्लीज आय एम राईट बरोबर व्हेरी गुड प्राजक्ता महाडिकचं उत्तर आलंय व्हेरी गुड अमर मोमीन प्राजक्ता टेंगले दिया काशीवार श्रावणी चौधरी दिलीप भोयर असेल रोहन तवाडे व्हेरी गुड प्रांजली बोबडे ओम गोसावी जिगीशा वावसकर असेल व्हेरी गुड ऋषिकेश महाजन भक्ती आंत्रे असेल राणी झगडे असतील त्यानंतर ऋषिकेश महाजन दिया काशीवार पवन सोहम फुकाळे ऋषिकेश महाजन श्रद्धा पाटील व्हेरी गुड बाळांनो बरोबर आहे एकचा अपोजिट म्हणजे ही जवळची संख्या आधी शोधायची लक्षात घ्या ह्या तीनच्या जवळची संख्या कोणती आहे हा असणार आहे ती संख्या असेल अपोजिटला आणि याच्या अपोजिट या ठिकाणी हा 1 असणार आहे म्हणून 1 इज द करेक्ट आन्सर 100% विद्यार्थ्यांची उत्तर बरोबर आलेली आहेत व्हेरी गुड प्राजक्ता आर के क्वीन्स शोभिता यज्ञेश असेल रिया असेल सुधाकर ठाकरे असतील आर के क्वीन्स व्हेरी गुड प्राजक्ता महाडिक व्हेरी गुड पायल शुभश्री ने किशोर सर जर पेपर होता म्हणून क्लास अटेंड करू शकलो नाही नो प्रॉब्लेम किशोर बडवले तुमचं नेहमी स्वागत आहे तुम्ही कधीही जॉईन झाले तरी नो प्रॉब्लेम नंतर तुम्ही नक्कीच पाहत असाल तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करत असा मला अभिमान वाटतो तुमचा सर्व मित्रांचा ओके स्वाती मुंडे दिनेश वाला बरोबर आहे पुष्कर तवाडे स्वाती मुंडे विठ्ठल पाटील श्रद्धा पाटील पवन व्हेरी गुड यश बरोबर आहे यश प्राजक्ता टेंगले स्क्वेअर चेंज होणार नाही फक्त नंबर चेंज होणार राईट बरोबर बाळांनो स्क्वेअर चेंज होणार नाही फक्त नंबर चेंज होईल शुभश्री सर 3 राईट साईडला उलटा करून बरोबर आहे सर मी नवीन आहे शीतल जगताप अन्न लसूण शीतल जगताप तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ऋषिकेश महाजन म्हणतो प्लीज लाईक करा सिद्धार्थ ठाकरे म्हणतात खूप छान शिकवता प्लीज बाळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोबाईल वरती टच केल्यावरती शेजारी कुणा 3 डॉट दिसतील 3 डॉट वरती क्लिक केल्यावरती 2 नंबरचा ऑप्शन पहा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मी सुद्धा दिसेल तुम्हाला मोबाईल मध्ये तर या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन पहा प्लीज क्लिक कर म्हणजे शेवटचा जो आहे ऑप्शन आहे आपला क्वालिटी वाढव तुझ्या मोबाईलची क्लिअर दिसेल पुढचा क्वेश्चन
आता या प्रश्नाचं सुद्धा विद्यार्थ्यांनी बेस्ट आंसर देते मला खात्री आहे. फक्त बारनो उत्तर एकमेकाची पाहू नका, स्वतःचा प्रयत्न करा. स्वतःचा प्रयत्न खूप महत्त्वाचा आहे. स्वतःचा प्रयत्न खूप महत्त्वाचा असणार आहे तुमचा. लक्षात घ्या, स्वतःचा प्रयत्न करा. 3 नंबरचा मी पटापट प्रश्न लिहितो. थोडंसं स्क्वेअर कमी जास्त झाले तर विचार करू नका. फक्त आपल्याला प्रश्न पटापट लिहायचे, जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचे अशा पद्धतीने आहे. 2 नंबरचा ऑप्शन तुम्हाला अशाच पद्धतीने दिलाय. 3 नंबरचा ऑप्शन दिलाय तुम्हाला अशा पद्धतीने दिलेला आहे. आणि 4 नंबरचा ऑप्शन बाहेर दिलाय तुम्हाला अशा पद्धतीने दिलेला आहे. पाहूया किती जण या प्रश्नाची उत्तर देत आहेत अशा पद्धतीने दिलाय. त्यानंतर असा हा जो आहे हा इकडे घेतलाय असा. ओके, आता तुमचे आंसर येऊ द्या. आंसर सुद्धा एका मिनिटाच्या आत आलेला आहे. सगळ्यात आधी उत्तर वरती पवन म्हणतोय एक, ओम गोसा म्हणतो लाईक प्लीज, थँक्यू सो मच आरके क्वीन्स, ऋषिकेश महाजन, प्रमोद मानकर, थँक्यू सो मच. यस सर शुअर, नक्कीच आम्ही शेअर करू असं म्हणताय. थँक्यू सो मच एव्हरीवन. ओम गोसावी, पवनचं उत्तर सगळ्यात आधी आलंय. आपला सर्वात जुना विद्यार्थी म्हणावं लागेल पवन. पवन दिया असेल, दियाचं सुद्धा उत्तर आलंय. दिलीप भोयर, त्यानंतर दिलीप म्हणजे चंचल आहे. अमन, पायल, सोहम, पूर्वा, प्राजक्ता टेंगले, पूनम शिंदे म्हणजे ती कोण आहे, पूर्वा आहे वाटतं असं तिला म्हणायचंय. दिया आहे, पुष्कर तवाडे, श्रावणी चौधरी, प्राजक्ता टेंगले, राईट. वन इज द करेक्ट आन्सर. बाळनो पहा बरं, याच्या जवळची जी हे पाहिलं तर तुम्हाला हे मिळेल आणि याच्या अपोजिट काय असेल रे, हे असणार आहे बाळनो. बरोबर, वन इज द करेक्ट आन्सर. प्राजक्ता महाडिक, सुधाकर ठाकरे, ओम गोसावी, श्रावणी चौधरी. सर सुपर टीचिंग असं सारंग शिरसाट म्हणतोय. थँक्यू सारंग. शुभश्री, किशोर बडोले असेल, त्यानंतर प्राजक्ता महाडिक, दिया काशीवार, राईट बाळनो. बरोबर आहे, मी पटकन याचा रफ करतोय. पूर्वा शिंदे, पूर्वा शिंदे, व्हेरी गुड. 8 नंबरचा प्रश्न घ्यायचा आता आपल्याला. 9 नंबरचा असेल आय थिंक, 9 नंबरचा क्वेश्चन आहे. सॉरी, हा 8 नंबरचा होता, नंबर फक्त चेंज केला होता मी. ओके, आरके क्वीन्स, योगिता हुले, दिया काशीवार, प्राजक्ता डेंगे, आरके क्वीन्स, राणी झगडे, प्रांजली बोबडे असेल, दिनेश बाला, ऋषिकेश महाजन, प्राजक्ता महाडिक, मनोहर मानक काय, मनोहर प्रमोद मानकर असेल, पल्लवी गंभीर. व्हेरी गुड बाळनो, खूप सुंदर, खूप सुंदर. शोभा कौस्ती, थँक्यू. स्वाती मुंडे, ऋषिकेश महाजन, प्रमोद मानकर असेल. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. श्रद्धा पाटील, राईट आहे. प्रमोद मानकर असेल, दिनेश बाळा, लाईक प्लीज म्हणतोय आपला दिनेश नावाचा विद्यार्थी. बाळा, थँक्यू सो मच, सॉरी फॉर लॉट लेट असं म्हणतोय. स्वराज मैन, स्वराज वेलकम आहे. सर तुम्ही मज्जा येत आहे, सर खूप मज्जा येत आहे. खूप सिंपल प्रश्न आहे बाळनो, म्हणून तुम्हाला मज्जा येते. हा टॉपिक सर्व विद्यार्थ्यांचा अतिशय लाडका आणि प्रिय म्हणावं लागेल हा असा टॉपिक आहे. ओके, त्यानंतर 9 नंबरचा घेतोय मी क्वेश्चन. 9 नंबरचा पहा आता, याचं मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर या ठिकाणी, तुम्ही डायरेक्ट उत्तर टाईप करा. चला, याचं आन्सर कोणी टाईप करू शकतं का, येईल का टाईप करता? नाही येणार शक्यतो, मला माहिती आहे. कारण की आकडे जराशी उलटे तुम्हाला करावे लागणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला टाईप करता आला असं तर बेस्ट झालं असं बाळनो. ओके, पुढचा असा एखादा क्वेश्चन मी घेईन. टाईप करता तुम्हाला येणार नाही म्हणून मला ऑप्शन लिहावे लागतील, ऑप्शन मला लिहावे लागतील. पाहूया याचं किती जण उत्तर देत आहे. 9 आणि असा 0 दिलेला आहे. पाहूया किती जण आन्सर देत आहे. माय नेम इज पूर्वा शिंदे, वेलकम आहे. राणी झगडे म्हणतात नाईस सर, थँक्यू राणी, थँक्यू सो मच, थँक्यू राणी. ओके, पहा बाळांनो उत्तर सुद्धा खूप बेस्ट आली तुमची, व्हेरी गुड. सोहम पुकाळे सगळ्यात आधी उत्तर आलंय सोहम सर. सोहम नंतर पुष्कर तवाळे, 096 म्हणतोय, 096 असं म्हणायचं आहे. ओके, 096 बरोबर आहे, फक्त तुला उलटी सारख्या लिहिता आली नाही, राईट. बरोबर आहे तुझं पण पुष्कर. पायल, पूर्वा, श्रावणी, अमन, किशोर बडवले असेल, पूर्वा बडे असेल, सुधाकर ठाकरे असेल, व्हेरी गुड बाळनो. प्रांजली बोबडे, प्राजक्ता महाडिक, प्राजक्ता टेंगले, अमन मोमीन, दिया काशीवार, प्राजक्ता महाडिक, राणी झरणे, 2-2, व्हेरी गुड, राईट बाळनो. हा 0 जवळ येईल म्हणजे इथे येणार आहे, नाही सुद्धा इथे बाळनो असा, आणि हा 6 उलटा होऊन इथे असा येणार आहे म्हणजे राईट बाळनो. व्हेरी गुड ऋषिकेश, प्रांजली, श्रावणी, दिया, पूनम म्हणजे पूर्वा आहे वाटतं, चंद्रकांत बिराजदार, मनोज भांगरे आहे, यज्ञ सुरळकर, ऋषिकेश महाजन, पूर्वा नंतर दिया आहे, दिलीप भोयर म्हणजे चंचल आहे, व्हेरी गुड शुभश्री. पूर्वा, पवन, व्हेरी गुड. प्रांजली, श्रद्धा पाटील असेल, स्वाती मुंडे, व्हेरी गुड. रोहन दवाडे सर, 1 जागी 4 टच झाला असं म्हणायचंय, चुकून झाला असेल कदाचित. ओके ओके, 1, 2, 3, 4 बरोबर आहे ना बाळनो, काही झालं वंचित ऐवजी काहीतरी त्याला म्हणायचं. पूर्व, ओके बाळनो, पुढचा प्रश्न घेऊया लगेच.
या प्रश्नाचं उत्तर सुद्धा खूप फास्ट येईल मला खात्री आहे. याचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही प्रयत्न करा टाइप करायला. टाइप तर नका करू पण मी तुम्हाला देतो या ठिकाणी. चला मी देतो वन मिनिट हा ऑप्शन पाहूया कोणता येईल याच्यामध्ये सांगता येत नाही. ऑप्शन नंबर वन त्या ठिकाणी दिलेला आहे अशा पद्धतीने दिलेला सॉरी वन मिनिट ऑप्शन नंबर वन तुम्हाला असा दिलाय. त्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन त्या ठिकाणी दिलाय तो आहे येस अशा पद्धतीने अपोजिट आहे आणि हे दिलेलं आहे. त्यानंतर तीन नंबरचा ऑप्शन आहे बाबा तीन नंबरचा आहे तीन नंबरचा अशा पद्धतीने ऑप्शन दिलेला आहे. आणि चार नंबरचा ऑप्शन दिलाय चार नंबरचं म्हटलंय अशा पद्धतीने ऑप्शन दिलेला आहे. तुमची उत्तर सुद्धा मला माहिती आहे खात्रीशीर येतीलच आणि फास्ट येतील खूप फास्ट आन्सर येतील तुमची मला खात्री आहे आणि आलेली सुद्धा असतील. बरेच विद्यार्थी म्हणतात की दोन नंबरचा ऑप्शन आहे राईट असं बऱ्याच जणांचं मत आहे. वन मिनिट अजून माझे ऑप्शन पूर्ण झालेले नाही आहेत लक्षात घ्या. हा ओके आताशी ऑप्शन पूर्ण झाले आता तुमची आन्सर मला येऊ द्या. ओके पाहूया किती जणांची उत्तर आलेली आहेत राईट आता विचार करूया आपण आणि त्यानुसार तुमची दोन नंबरचा ऑप्शन कसा काय विद्यार्थ्यांनी दिलाय हेच मला कळत नाहीये. बऱ्याच जणांनी दोन 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 असं म्हटलेलं आहे आधीची उत्तर असते बहुते. यज्ञ सोडकर एक म्हणतोय पूनम शिंदे एक म्हणताय रोहित तवाळे पण एक म्हणतायत बिराजदार एक म्हणताय किशोर बडवले एक म्हणताय सोहम ओम त्यानंतर शोभा कोस्टी सर माय नेम इज ऋतुजा कोस्टी. बाळा प्लीज ऋतुजा तुझं नाव चेंज करून घे ना ऋतुजा मला माहित नव्हतं एवढ्या दिवस प्लीज तुझं नाव चेंज करून घे. पवन चार म्हणतोय पवनचं आन्सर आहे की चार नंबरचा आहे पहा आता पहा आपले हुशार विद्यार्थी सुद्धा उत्तर देत आहेत पण काहींची उत्तर चुकत आहे. पूर्वा बळीचं सुद्धा उत्तर आलंय चार म्हणते आहे पवन चार म्हणतोय पवन चारच त्याचं उत्तर आहे. अमनने एक सांगितलंय प्राजक्ता महाडिकने सुद्धा चार आन्सर दिलंय. पाहूया पल्लवी गंभीर एक म्हणताय ऋषिकेश महाजन आपला रोजचा कमेंट करणारा विद्यार्थी बेस्ट तो सुद्धा चार नंबरचा ऑप्शन म्हणतोय. कोणत्या बेस वरती तुम्ही आन्सर देताय मला नाही समजलं. पाहूया 50% विद्यार्थ्यांची उत्तर चुकलेली आहेत बाळांनो मी आता सांगतोय. ऋषिकेश महाजन चार म्हणतोय पायल जाधव एक म्हणताय श्रावणी एक म्हणते यश एक म्हणतो सिंपल पहा सर शब्द आहे सर आणि उत्तर बऱ्याच जणांची चुकलेली आहे बाळांनो 50% विद्यार्थ्यांची या पहा जरा विचार करा. वंदना जायले यांनी सुद्धा चार नंबरचा ऑप्शन दिला आहे. स्वाती पूर्वा असेल त्यानंतर सोहम म्हणतोय की एक नंबर आहे. आपल्या हुशार विद्यार्थिनी जे आहे रेग्युलर त्यांची उत्तर अजून आलेलं आहे. प्राजक्ता एक म्हणते दियाने पण एक सांगितलंय श्रावणीने पण एक सांगितलंय ऋषिकेशचं उत्तर ठाम चार आहे. पवनने सांगितलंय सॉरी सर वन इज द करेक्ट आन्सर राईट बाळांनो वन इज द करेक्ट आन्सर. बरेच विद्यार्थी चुकले. मी तुम्हाला एक गोष्ट कायम सांगतोय की बाळांनो हा जो शब्द असतो ना ह्याचं शेवटचं जे अक्षर असतं त्याच्या इमेज मध्ये ते पहिलं असतं लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये हे पहिलं असणार आहे आणि त्याच्या अपोजिट असणार आहे. म्हणजे हे जर पाहिलं ही साईड तर ही साईड या ठिकाणी येईल ना आणि त्यानंतर हे मिळेल आपल्याला ही साईड मिळेल त्यानंतर ही मिळेल ही मिळेल हा यू आहे हा असाच तुम्हाला उलटा मिळेल सेम साईज मिळणार आहे आणि याचा लेटर इथे येईल बाळांनो. म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं वन इज द करेक्ट आन्सर. बरेच विद्यार्थी चुकले ना बाळांनो असं नका करू. असे प्रश्न बहुधा हा प्रश्न एकदा आलेला आहे तुम्ही चुकलेले आहे. बरेच विद्यार्थी अशा प्रश्नामध्ये 100% चुकतात चुकू नका. सण आपल्याला वाटतं मला हे ऑप्शन द्यायचं बरं जणांनी याचं सुद्धा उत्तर दिलं पण हे नाही हे रॉंग आहे रॉंग आहे इथे दिस इज द करेक्ट आन्सर बाळांनो. लिया पवन शुभश्री श्रद्धा पाटील राईट व्हेरी गुड सोहम पुकाळे श्रद्धा पाटील पवन श्रावणी पूर्वा पवन असेल श्रावणी सुद्धा उत्तर बरोबर दिलं होतं. प्राजक्ता महाडिकचं उत्तर चुकलेलं होतं. पवनचं सुद्धा थोडं त्या ठिकाणी उत्तर चुकलं होतं. ऋषिकेश महाजन सुद्धा चुकलेला होता विशेष म्हणजे रॉकर गेमर. ओके प्राजक्ता डेंगले म्हणतात की वन इज द करेक्ट आन्सर. पूर्वा असेल स्वाती मुंडे असेल राणी जल्ले असेल प्रणव होके नो प्रॉब्लेम. ओके सर ऋत्विक आहे ऋत्विक बडवले आहे वाटतं वेलकम आहे बाळा तुझं वेलकम आहे ऋत्विक बडवले. पुढचा प्रश्न घेऊया आपला 11 नंबरचा प्रश्न आहे आय थिंक 11 नंबरचा प्रश्न आहे. पवन सोहम पुकाळे राईट पूर्वा गजानन चलगे म्हणून कोणतरी आहे त्यांनी चार नंबरचं ऑप्शन दिलाय. गजानन चलगे सॉरी आपला एक नंबरचा ऑप्शन बरोबर होतो. तुम्ही थोडासा जरा वेगळ्या दृष्टीने विचार करा मी स्ट्रीक दिली तुम्हाला जो शेवटचा जो लेटर आहे ना ते पहिलं येतं हे लक्षात घ्या नेहमी प्रश्न सोडवताना. ओके आय थिंक यांनी मला मेसेज केलेला आहे लाईव्ह संदर्भातला नक्कीच. ओके योगिता हुले पूर्वा असेल पुष्कळ तवाळे व्हेरी गुड पुढचा प्रश्न घेतोय राईट व्हेरी गुड पवन प्राजक्ता टेंगले दिया दिगिशा शीतल चेतन सोनवणे व्हेरी गुड. बऱ्याच जणांच्या खूप कमेंट जबरदस्त आले थँक्यू सो मच योगिता हुले.
पुढचा क्वेश्चन तर खूप सिंपल आहे, तरी विद्यार्थी चुकतील मला खात्री आहे. लेटर देताना मानू ते लेटर पहा, सिंपल साधे लेटर देत नाही येते. लेटर देताना विद्यार्थी जंबलिंग झाले पाहिजेत, असेच लेटर तुम्हाला परीक्षेला असतात. लेटर खूप सिंपल असतात पण विद्यार्थी चुकतायत. विद्यार्थी चुकतायत, चुकू नका बाळांनो, विचार करा, थोडस लॉजिक वापरा, प्लीज थोडस लॉजिक वापरा. मी तुम्हाला सांगतोय ते पहिलं जे लेटर आहे, शेवटचं जे लेटर असतं त्या वस्तूचं म्हणजे ह्या वस्तूचं, ते नेहमी ऑप्शन मध्ये पहिलं येतं आणि कसं असणार आहे थोडस अपोजिट असणार आहे, एवढं लक्षात घ्या, म्हणजे तुमची उत्तर चुकणार नाही. बरेचसे विद्यार्थी काय करतायत, त्याचा विचारच करत नाहीये, त्या गोष्टीचा विचार करत नाहीये आणि त्याच्यामुळे उत्तर काय होतं चुकतंय तुमचं, लक्षात घ्या. या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. पुढे तुम्हाला याच्यावरती रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणून नववीला एक धडा आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट तुम्हाला पुढे अभ्यासायचं, याच्यावरती डिटेल मध्ये तुम्हाला चॅप्टर आहे. बऱ्याच जणांची उत्तरं आलेली आहे. बरेच विद्यार्थी म्हणतायत की ऑप्शन नंबर टू दिलेला आहे जय सोनवणे यांनी, सोनार यांनी, रोहन तावाडे आय एम राईट असं म्हणतोय, राईट आहे. स्वाती मुंडे दोन म्हणतायत, दिया काशीवार आपली सगळ्यात जुनी विद्यार्थी असेल, तिने उत्तर दिले चार, अगदी चार महिन्यापासून ही लाईव्ह लेक्चर आपल्या अटेंड करते आहे. व्हेरी गुड पवन, सोहम, पूर्वा, दिया, यश, स्वाती, प्राजक्ता, शुभश्री, भवन खंडागळे, किशोर बडवले, पायल जाधव, ओम गोसावी, दिया काशीवार, व्हेरी गुड, व्हेरी गुड बाबांनो. ऑप्शन नंबर फोर इज द करेक्ट आन्सर. बऱ्याच जणांची उत्तर चुकलेली आहेत, 99% विद्यार्थ्यांची उत्तर बरोबर आहे. एक दोघांनी फक्त एक दोन मधले ऑप्शन सांगितले, प्राजक्ता महाडिक, प्रणव होके, दिया काशीवार, त्यानंतर श्रीकांत एडुकर म्हणजे संजन आहे, दिया, प्राजक्ता, धर्मराज वाघ, प्राजक्ता टेंगले, जिगीशा बावस्कर, प्रणव होके, योगिता हुले, पवन असेल, श्रद्धा पाटील असेल, प्रांजली बोबडे, व्हेरी गुड बाळानो, व्हेरी गुड, सुपर सुपर आन्सर फ्रॉम यू. जसं तुम्ही म्हणता ना सुपर टीचिंग, मी पण म्हणतो बाळानो तुमचे सुपर आन्सर आहेत. या घटकामध्ये तुम्ही अगदी फास्ट उत्तर देताय सर्व, सुपर, मला खूप आवडलं. 40-50 विद्यार्थी आपले रोज कंटिन्यू लाईव्ह आहे तुम्हाला दिसत असेल, त्या प्रत्येकाच्या दोन दोन तीन तीन कमेंट असतात चांगल्या प्रकारे. व्हेरी गुड, थँक्यू सो मच बाळानो. ऑप्शन नंबर फोर बरोबर आहे, पुष्कर, शुभश्री, ऋषिकेश, व्हेरी गुड. पुढचा क्वेश्चन घेऊया लगेच 12 नंबरचा, एक 15-1 प्रश्न तरी आपल्या होतील. शोभा कोष्टी म्हणजे विद्यार्थिनी आहे, योगिता होले, जय सोनार, बरोबर, जय सोनारने परत ऑप्शन चेंज करून सॉरी फोर म्हणताय, राईट, जय सोनार. या ठिकाणी तुम्ही तुमची संपूर्ण उत्तरं चुकली तरी चालतील पण उत्तरं द्या. इथे आपण सराव घेतोय, तुमची 100% उत्तरं चुकली तरी चालतील, चुकीतूनच आपल्याला शिकायचंय आणि तुम्हाला यश मिळवायचंय, लक्षात घ्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड प्राजक्ता टेंगले, व्हेरी गुड शीतल, जगताप, प्राणी, राणी झगडे यांनी 3 नंबरचा ऑप्शन कसा दिलाय मला नाही कळलं. पहा बाळांनो, यशला यश या ठिकाणी असणार आहे, सॉरी या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 आहे, त्याचं ऑप्शन नंबर काय दिलंय तुम्हाला, राईट, ऑप्शन नंबर 4 दिला होता. हा यन बाळांनो पहा, यन हा यश आहे, सगळे शेवटी जाईल या ठिकाणी, ती कुठे येणार आहे, मिडलला येईल. आणि तुम्हाला मी नेहमी सांगतोय शेवटचं अक्षर हे आन्सर मध्ये पहिलं येतं, म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर हे शेवटचं आहे. आणि अशा पद्धतीने पहा, हा यन हे यांची ही साईड असणार आहे आणि ही क्रॉस साईड पहा, असा जर अर्थ असेल तर तुम्हाला या ठिकाणी मिळेल आणि अशी तुम्हाला इमेज मिळेल. व्हेरी गुड, एटला आहे सर रिफ्लेक्शन ऑफ लाईट, एटला पण आहे आणि पुढे तुम्हाला नाईन्थला पण अभ्यास करायचा, 11 नंबरचा टॉपिक आहे नाईन्थला रिफ्लेक्शन ऑफ लाईट. 10वीला गेल्यावरती 6 नंबरचा टॉपिक आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, मला संपूर्ण टॉपिक सुद्धा माहिती बाळांनो, त्यामुळे तुम्हाला आहे 8वीचं फक्त मी घेत नाहीये जास्त, 9वी 10वीचे आपण जास्तीत जास्त लाईव्ह लेक्चर सुद्धा घेतील आणि व्हिडिओ सुद्धा अपलोड केले, तुमच्या सुद्धा मी करणार आहे. आता पुढच्या वर्षी, मागच्या वर्षी आपलं फर्स्ट अजून एक वर्ष पूर्ण न होताच आपण प्रचंड विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो एका वर्षामध्ये, एक वर्षही अजून आपलं कम्प्लीट नाहीये, कारण की आपण क्वालिटी देतो आणि क्वालिटीमुळे विद्यार्थी चांगल्या प्रकारे आपली लेक्चर अटेंड करतायत, नंतर सुद्धा पाहतायत. ओके बाळांनो, सर उद्या हार्ड लेसन घेसाल का, ओके बाळांनो, काही विद्यार्थी म्हणतायत की पाण्यातील प्रतिमा हा टॉपिक घ्या, तो झाल्यावरती आपण दुसरा एखादा घेऊया. आणि आता एक 3-4 भाग आपले राहिले या बुद्धिमत्तेचे, त्यानंतर आपण गणिताचे आपले 15 पाठ पूर्ण झाले, आपण व्हिडिओ अपलोड केलाय, उर्वरित पाठ हे आपण लाईव्हच्या माध्यमातून घेतोय, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह मध्ये सुद्धा चांगला सराव होईल आणि तुमची गणित सुद्धा क्वालिटी त्या ठिकाणी सोडवून होतील. ओके राईट, जिगीशा, यज्ञेश, आर्टिक मिस, ओके शीतल, जगताप, स्वाती, ओके. पुढचा क्वेश्चन घेतोय, पुढचा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे बाबांनो, थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. व्हेरी गुड बक्षी सर, नंबर अनालॉजी रिझनिंग ट्रिक्स पण घ्या. ओके घेऊया, नक्कीच घेऊया, नंबर अनालॉजी घेऊया, अनालॉग म्हणजे नंबर म्हणजे संख्यांचे अनालॉजी घ्यायची. ओके चालेल ना बाळा, उद्या घेऊया आपण त्याचा टॉपिक, उद्या म्हणजे
मिरर म्हणजे त्याच्यामध्ये मिररचा पॉइंट झाला आपला पाण्यामध्ये प्रतिमा कशा दिसतात याच्यावरती आपण घेतोय उद्याचं लेक्चर ओके सर नाइनचा क्लास कधी आहे असं गजानन विचारताय गजानन आपण मागील 4 महिने लाइव्ह लेक्चर घेत होतो 9वी 10वीची पण आता सध्या थोडी बंद आहे आपण स्कॉलरशिप घेतो नक्की तुमची सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड करतोय आणि पुढे भविष्यात घेऊया ओके ओके सर ओके आता पुढचा क्वेश्चन पहा असा आहे अशा पद्धतीने तुम्हाला एरो दाखवलाय आणि इथे तुम्हाला असं एक साइन दाखवलंय प्लस ओके आता त्याचे ऑप्शन पण येतोय पहा पहिला ऑप्शन माझा आहे अशा पद्धतीने ही पहिल्यांदा झेड काढून घेतोय सर्व झेड काढून मग तुम ऑप्शन लिहितोय 3 नंबरला झेड आता इथे अपोजिट झेड आहे असा असा झेड दिला आणि 4 नंबरचा झेड सुद्धा त्या ठिकाणी घेतलेला आहे अशा पद्धतीने घेतलाय अशा पद्धतीने घेतलाय त्यामुळे आपण संपूर्ण टॉपिक घेणार आहोत बाणो सोपा पॉइंट असू द्या अवघड असू द्या आपल्याला परिपूर्ण घ्यायचं परिपूर्ण लक्षात घ्या अवघड पॉइंट असू द्या सोपा पॉइंट असू द्या आपण संपूर्ण बुद्धिमत्ता घेतोय त्याच्यामध्ये एकही पॉइंट आपल्याला सोडायचा नाहीये हे लक्षात घ्या ओके त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे बाणो तिसरा ऑप्शन आपला आहे की ओके हा ऑप्शन जो आहे थोडासा चेंज करायचा आहे त्या ऑप्शनचं जे आंसर आहे ते ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला दुसरा ऑप्शन दिला या ठिकाणी हा दुसरा झाला तिसरा ऑप्शन असा आहे तिसरा ऑप्शन अशा पद्धतीने दिला या ठिकाणी तिसरा ऑप्शन मला थोडासा चेंज करतो मी हां थोडासा चेंज करतो इथे असा आहे त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन इथे तुम्हाला एरो दाखवलाय असा त्यानंतर खाली इथे प्लस केलंय इथे प्लस केलंय त्यानंतर शेवटचा ऑप्शन आहे इथे वरती प्लस आहे इथे प्लस केलंय आणि खालचा जो ऑप्शन आहे तो इथे एरो दाखवलाय पाहूया किती जणांची आंसर येतंय पाहूया किती जणांची या ठिकाणी आंसर येतंय ते आपल्याला पाहायचे म्हणजे अशा पद्धतीने ते आहे आपण समजावून घेऊया बऱ्याच जणांची उत्तर सुद्धा अगदी फास्ट आलेली आहेत पाहूया किती जण या प्रश्नाचं उत्तर देतात व्हेरी गुड व्हेरी व्हेरी एक्सलंट व्हेरी व्हेरी एक्सलंट उत्तर बरोबर आहे बाबा खूप सुंदर उत्तर आलेले आहे सर नेक्स्ट क्वेश्चन असं दिया म्हणते बरोबर प्रणव ओके व्हेरी गुड सर सर मी स्कॉलरशिपची प्रतीक्षा परीक्षा दिली आहे पण कोरोनामुळे नाही लागला रिझल्ट ओके बरोबर आहे यज्ञ श्रिया रोहन शीतल जगताप सोहम पुकाळे दिया काशीवार प्रांजली बोबडे शुभश्री प्रांजली टेंग प्राजक्ता टेंगे दिया काशीवार ओम गोसावी श्रावणी चौधरी असेल पूनम शिंदे प्रमोद मानकर पवन खंडारे राईट बानो थ्री 100% विद्यार्थ्यांची उत्तर बरोबर आली पहा या ठिकाणी हा जो एरो आहे ना हा या साईडला आहे तो जाताना त्या साईडला जाणार आहे लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट बघा फक्त इमेज चेंज होते इमेज सगळ्यांना माहिती असेल ही साईड जर असेल तर ती ह्या बाजूला अशा पद्धतीने येणार आहे दुसरी गोष्ट ही जवळची आहे याच्या जवळचा पॉइंट म्हणजे हा असणार आहे त्याच्यामुळे आन्सर नंबर 3 इज करेक्ट पवन प्राजक्ता विठ्ठल पाटील म्हणजे श्रद्धा धर्मराज वाघ दिया काशीवार प्रांजली बोबडे प्राजक्ता महाडिक व्हेरी गुड जिगीशा दिया काशीवार राईट बानो अगदी बरोबर आहे व्हेरी व्हेरी एक्सलंट व्हेरी व्हेरी एक्सलंट खूप सुंदरपणे तुमची उत्तर बानो आलेली आहे थँक्यू सो मच खूप सुंदर उत्तर तुम्ही दिली पुढचा क्वेश्चन घेऊया लगेच 13 नंबरचा प्रश्न घेतोय एक 3 प्रश्न आपण घेऊया बानो व्हेरी गुड योगिता फुले राईट व्हेरी गुड थँक्यू सो मच ऑल ऑफ यू थँक्यू सो मच ऑल ऑफ यू थँक्यू सो मच पुढचा क्वेश्चन घेतोय बानो फास्ट मध्ये आता आपले 2 प्रश्न कमीत कमी होतील पुढचा जो प्रश्न आहे आपला आय थिंक 13 नंबरचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी बरेचसे चुकू शकतात चुकू नका बाळांनो कारण की मगाशी असाच एक प्रश्न तुम्हाला मी दिला होता बरेचसे विद्यार्थी चुकले होते जो एच च्या फॉर्म मध्ये होता आता हाच शब्द तुम्हाला फक्त द्यायचा आहे याचे ऑप्शन पण मी लिहितोय पहिला ऑप्शन आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने दिलाय फर्स्ट नंबरचा ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे अशा पद्धतीने दिलाय अशा पद्धतीने तुम्हाला फर्स्ट नंबरचा ऑप्शन दिलेला आहे 2 नंबरचा ऑप्शन दिलाय आपल्याला अशा पद्धतीने 2 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे 2 नंबरचा ऑप्शन हा 2 नंबरचा ऑप्शन आहे 3 नंबरचा ऑप्शन सुद्धा आपल्या समोर आहे त्या ठिकाणी हा 3 नंबरचा ऑप्शन हा 3 नंबरचा ऑप्शन आहे आणि शेवटचा ऑप्शन दिला या ठिकाणी 4 नंबरचा 6 नंबरचा ऑप्शन असा आहे अशा पद्धतीने तुम्हाला 4 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने 4 नंबरचा ऑप्शन आहे पहा विचार करा आणि आंसर द्या बऱ्याच जणांची उत्तर सुद्धा आलेली आहे सर्वांनी लाईक सुद्धा केले बानो थँक्यू सो मच ऑल माय डियर स्टुडंट थँक्यू सो मच आपले रियल विद्यार्थी लाईकच करतात आणि ज्यांना हे चांगलं काहीतरी आपण घेतोय ना बेस्ट
त्यांना ते आवडत असताना ते डिसलाइक करतात कोणीतरी आहे ते नो प्रॉब्लम आपण बेस्टच घेतोय आणि बेस्ट तुमच्यापर्यंत पोहोचतोय थँक्यू सो मच लाईक एव्हरीवन थँक्यू सो मच सगळ्यांनी लाईक सुद्धा केलं ओके व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड सगळ्यात आधी उत्तर या ठिकाणी आलेले पायल जाधव असेल विठ्ठल पाटीलमध्ये श्रद्धा आहे त्यानंतर परमप्रण होके पवन दिया प्राजक्ता असेल पूर्वा असेल श्रावणी यश प्रण होके दिया योगिता हुले पवन खंडाळे श्रीकांत नेरुळकर पूर्वा बडे व्हेरी गुड प्राजक्ता महाळिक श्रावणी चौधरी व्हेरी व्हेरी बेस्ट बाळांनो शीतल जगताप ओके दिसते आहे सर असं शीतल जगताप पण ज्याला दिसत नाही ना बाळांनो प्लीज प्लीज मोबाईल वरती टच केल्यावरती शेजारी तीन डॉट आहे दोन नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला काय करायचंय क्वालिटी वाढवायची मोबाईलची प्लीज तेवढं करा माझ्यासाठी ओके शुभश्री राईट बाळांनो ऑप्शन नंबर टू इज द करेक्ट आन्सर दिस इज द करेक्ट आन्सर व्हेरी व्हेरी एक्सलंट यश मगाशी बरेच विद्यार्थी चुकले होते 50% पण सेम क्वेश्चन मी घेतलाय आणि 100% विद्यार्थ्यांची उत्तर ऍक्युरेट आली थँक्यू सो मच एव्हरीवन आरके क्वीन्स पवन रॉकर गेमर देवेंद्र देवेंद्र रावटा आहे कोणतरी देवानंद रावटा आहे सॉरी आरके क्वीन्स पूर्वा शिखर येरुडकर दोन येत सर राईट दोन येते पवन संजना येरुडकरने सांगितले पवनने पण सांगितले स्वाती मुंडे शीतल जगताप काय बाबा पहा बरं ही जवळची संख्या इथे आहे हा ए पण इथे आहे पहा मी तुम्हाला हे सांगितलंय एचा एच येणार आहे हे लक्षात घ्या बरेच विद्यार्थी काय करतात कुणीतरी मगाशी अशा पद्धतीने हा ए वापरला होता मी तुम्हाला नेहमी सांगतो की आरशामध्ये ज्या वेळेस आपण पाहतो आपलं डोकं खाली आणि पाय वरती कधीच नसतात म्हणजेच हा ए असा आहे ना तो तुम्हाला असाच मिळणार आहे हे लक्षात नेहमी ठेवा आणि हा यमची जवळची संख्या ही यन आहे हा बाहेरची संख्या नेहमी बाहेर जाते हे लक्षात घ्या आणि फक्त उलट होत ओके श्रद्धा स्वाती असेल गजानन गजानन व्हेरी गुड गजानन चलगी यांनी सुद्धा सुंदर उत्तर दिले आरके क्वीन्स योगी दाभडे श्रीकांत देवकर म्हणजे संजना पूर्वा बडे थँक्यू पूर्वा म्हणजे ती विद्यार्थिनी आहे आपली नायस चिंग सर थँक्यू सो मच आय लाईक जय सोनार थँक्यू सो मच ऑल ऑफ यू आपले सर्व विद्यार्थी लाईकच करतात अरे बाळांनो थँक्यू सो मच फॉर ऑल ऑफ यू युअर सपोर्टिंग इज व्हेरी व्हेरी बिग थँक्यू जय सोनार प्राजक्ता शीतल श्रीकांत ओके पुढचा क्वेश्चन घेतो लगेच फास्ट मध्ये देवेंद्र नाही सर देवानंद आहे सॉरी माझ्याकडून चुकून झालं होतं मी पुन्हा रिपीट केलं देवानंद सर मी स्कॉलरशिप आणि एनएमएम साठी सिलेक्ट झालेलो आहे अभिनंदन तुमचं नक्कीच तुझा एक व्हिडिओ आपण या चॅनलवरती अपलोड करूया तुझ्या यशाची जी गाथा आहे तू अभ्यास कसा केला या संदर्भात मला एक मेसेज करा त्याचनुसार तुझा एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकूया तू काय प्लॅनिंग केलं होतं ते सुद्धा आपण आपल्या व्हिडिओ एक चॅनलवरती अपलोड करूया तुमच्याकडे कोणी सिलेक्ट झालेलं असेल बाळांनो एनएमएमएस साठी आणि तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जर द्यायची असेल ना नक्कीच तुम्ही देऊ शकता आपण तुमच्या प्रतिक्रिया आपल्या चॅनलवरती अपलोड करूया ओके सर माझी कमेंट का नाही वाचत सॉरी चुकून आली असेल अस्मिता यू आर व्हेरी बेस्ट ओके पुढचा क्वेश्चन घेऊया पुढचा क्वेश्चन आहे 14 नंबरचा पाहूया याचा आन्सर किती जण देत आहे या प्रश्नाचा आन्सर किती विद्यार्थी देत आहेत पाहूया अशा पद्धतीने आहे आता याचा आन्सर तर एकदम सिंपल असणार आहे अगदी सिंपल असणार आहे मला खात्री आहे अगदी सिंपल आन्सर आहे अशा पद्धतीने आता बाळांनो माझ्याकडून थोडस मागे पुढे होऊ शकतं हा लेटर मी एवढं ड्रॉइंग व्यवस्थित नाही काढत अशा पद्धतीने आहे असा तीन दिलेला आहे आता उभा तीन दिलाय पहा लक्षात घ्या हा तीनच आहे एवढं लक्षात घ्या नाही तर तुम्ही माझ्यासाठी काय काढलंय हा तीन नंबरचा दिलाय तीन नंबरचा आता फक्त वर्तून असा घेतलाय वर्तून हा जो आहे ना ही साईड ही साईड आता फक्त वर्तून घेतली अशी अशा पद्धतीने घेतलीय अशा पद्धतीने घेतलेली आहे ओके त्यानंतर म्हणजे ही आणि ही डायग्राम वेगळी आहे ही वेगळी आहे आणि चार नंबरची डायग्राम तुम्हाला अशा पद्धतीने दिलेली आहे चार नंबरची कशी आहे अशा पद्धतीने दिलेली आहे ओके अशा पद्धतीने ही चार नंबरची आहे आणि उत्तर खूप सुंदर येतील मला खात्री आहे बाळांनो उत्तर खूप सुंदर येतील तुमची राईट 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 व्हेरी गुड सगळ्यात आधी उत्तर कोणाचं आलंय त्या ठिकाणी सगळ्यात आधी उत्तर आलेलं आहे प्राजक्ता टेंगले प्राजक्ता टेंगले नंतर पूर्वा बडे रोहन तवाडे जिगीशा बावसकर प्रणव होके दिया काशीवार शुभश्री सरोदे श्रीकांत येरुळकर श्रावणी चौधरी देवानंद रावटा आहेत पूनम शिंदे प्राजक्ता टेंगले सोहम पुकाळे श्रद्धा पाटील दिया काशीवार सानिका तवाडे श्रावणी चौधरी यश त्यानंतर यश कचमवार आहेत वाटतं काचमवार आहे वाटतं स्वाती मुंडे ऑप्शन नंबर वन व्हेरी गुड ऑप्शन नंबर वन इज करेक्ट
आरके क्वीन सुधाकर ठाकरे प्रणव होके शुभश्री वेरी गुड आरके क्वीन संचारानंतर स्वाती मुंडे असेल पूर्वा बडे दिया काशीवार त्यानंतर श्रद्धा पाटील असेल यज्ञ सुरळकर शुभश्री सर्वदेश रावणी चौधरी पूर्वा बडे आरके क्वीन राणी झगडे असेल जिगीशा बावस्कर व्हेरी गुड प्रणव होके आरके क्वीन बाणू सगळ्यांची नाव मी घेतो या कमेंट मध्ये जेणेकरून कोणी नाराज नको व्हायला पूनम व्हेरी गुड प्राजक्ता टेंगले शीतल जगताप प्रांजली बोबडे आरके क्वीन्स श्रद्धा पाटील आरके क्वीन्स जय सोनार दिया काशीवार योगिता फुले श्रावणी चौधरी ओम गोसावी व्हेरी गुड बहानो व्हेरी गुड पूनम शिंदे सर मी एनएमएमएस साठी स्कूल मध्ये सिलेक्ट झाली आहे व्हेरी गुड स्कूल मध्ये बहानो स्कूल मध्ये संपूर्ण विद्यार्थी सिलेक्टच आहेत तुम्हाला खरं सिलेक्ट व्हायचंय मेन एक्झाम मध्ये जी तुमची आता होणार आहे काही दिवसांमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा बदल झाला टाइम मध्ये तर नक्कीच तुम्हाला मी कळवेल पण व्हेरी गुड व्हेरी गुड सर थोडं हार्ड क्वेश्चन घ्या ना प्लीज हे असे हार्ड क्वेश्चनच आहेत बारो तसे विचार केले तर याच्यापेक्षा वेगळे क्वेश्चन नसतात आपण याच्याआधी सुद्धा काही प्रश्न हे विचारलेले घेतले तुम्हाला होमवर्क देतो एक दोन तीन प्रश्नांचा तो नक्की सोडवा अस्मिता शीतल जगताप प्राची कोणते आहेत आरके क्वीन्स असेल ओके संजना बिकॉज सिक्स होते म्हणून अन्सर वन इज द करेक्ट अन्सर सर थोडे हार्ड वेळ प्रश्न ओके नक्कीच पाळा ह्याचा अन्सर आलेला आहे म्हणजे याचा अन्सर या ठिकाणी आलेला हा सिम्पल क्वेश्चन होता खरं तर तुम्हाला दुसऱ्या बुक मध्ये काही क्वेश्चन देतोय ते सोडवायचा प्रयत्न करा आता होमवर्क देतोय तुम्हाला होमवर्क ओके होमवर्क साठी काही क्वेश्चन देतोय ते सोडवायचा प्रयत्न करा तुम्ही ओके बाळांनो होमवर्क साठी एक दोन क्वेश्चन देऊया ओके आरके क्वीन्स संजना सर नेटवर्क इश्यू आहे म्हणून व्हिडिओ मागे जातोय ओके नो प्रॉब्लेम बडे नंतर तुम्ही नक्कीच पहा पुढचा क्वेश्चन मी घेतोय वन मिनिट पुढचा क्वेश्चन मी हे रफ करतो आणि काय करतोय तुम्हाला होमवर्क देतोय ओम गोसावी पायल त्यानंतर सर हा टॉपिक मस्त आहे असं श्रावणी म्हणते ओके अजून पण आन्सर नाही चुकले बरोबर बाळांनो तुम्ही सुंदर उत्तर दिलेले आहेत खूप सुंदर उत्तर दिलेले आहेत वन मिनिट मी फक्त हा क्वेश्चन रफ करतो आणि पुढचा क्वेश्चन घेणार आहे जेणेकरून होमवर्क देतोय तुम्हाला सर मी उत्तर 3 नंबर पाहिलं होतं ओके बऱ्याच जणांची मला खूप सुंदर वाटलं सर तुमचा आशीर्वाद राहिला ना नक्की आम्ही सिलेक्ट होऊ 100% विद्यार्थी सिलेक्ट झालेच पाहिजे आणि मला तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये पाहायचंय बाळांनो माझी खूप इच्छा आहे आणि रिझल्ट लागल्यावरती प्लीज सांगा नाहीतर काय होईल रिझल्ट लागेल आणि तुम्ही सांगणार नाही असं करू नका तुम्ही 100% रिझल्ट लागल्यावरती सुद्धा मी शेवटपर्यंत आपण घेणारच आहोत जोपर्यंत परीक्षा होत नाही अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आपलं लाईव्ह चालेल जेणेकरून तुमचा सराव झाला पाहिजे थँक्यू अस्मिता थँक्यू वन लास्ट क्वेश्चन घ्यायचं असं प्रणव ओके म्हणतोय ओके प्रणव एक क्वेश्चन घेतोय तुमच्यासाठी चला 50 नंबरचा एक क्वेश्चन घेऊया एक क्वेश्चन शेवटचा घेतोय शेवटचा क्वेश्चन घेऊया नंतर तुम्हाला होमवर्क देईल मी दोन प्रश्न होमवर्क देतोय पहा आता क्वेश्चन पाहूया हा क्वेश्चन थोडासा किचकट आहे मला डायग्राम सुद्धा काढायला येते की नाही पण मी प्रयत्न करतोय अशा पद्धतीने दिलाय पहा अशी डायग्राम आहे इकडे पहा अशा पद्धतीने घेतलाय क्वेश्चन पहा अशा पद्धतीने आहे अशा पद्धतीने दिलाय हा ही डायग्राम आहे पहा ही डायग्राम आहे ओरिजिनल ही ओरिजिनल डायग्राम आहे अशा पद्धतीने एम्प्टी आहे आता त्याचे ऑप्शन देतोय मी ऑप्शन देतोय पहा अशा पद्धतीने पहिला ऑप्शन दिलाय तुम्हाला आता डायग्राम थोडीशी किचकट आहे बाळांनो खरं तर अशा पद्धतीने दिलेली आहे इथे तुम्हाला जी फर्स्ट डायग्राम दुसरी डायग्राम पहा दुसरी डायग्राम तुम्हाला इथे अशी दिलेली आहे अशा पद्धतीने आहे आणि असा इकडे एक स्क्वेअर केला त्यानंतर पुन्हा रिपीट होऊन असा या ठिकाणी ट्रायंगल झाला ट्रायंगल झालेला आहे ही 2 नंबरची डायग्राम आहे 3 नंबरची डायग्राम पाहूया 3 नंबरची सुद्धा सेम आहे अशा पद्धतीने इकडे घेतलीय त्यानंतर पुन्हा इकडे घेतलंय आणि इथून फक्त अशा पद्धतीने घेतलीय इकडे म्हणजे अशा पद्धतीने केलेली आहे त्यानंतर काय केलंय त्या ठिकाणी बरोबर हा जो आहे इथे असं घेतलाय इथे घेतलेला आहे थोडस मला दोन या डायग्राम मध्ये थोडस मला सेम जाणवतोय हा इथे जो आहे अगदी छोटा आहे छोटा आहे एकदम असा इथे छोटा घेतलेला आहे लक्षात घ्या आणि हा थोडासा मोठा आहे आणि 4 नंबरचा प्रश्न पाहूया 4 नंबरचा आहे अशा पद्धतीने वरती 0 दिलाय त्यानंतर अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिलेला आहे पाहूया थोडीशी वेगळी आन्सर आहे बाबा या प्रश्नांची थोडेसे प्रश्न थोडेसे वेगळे आहे दुसऱ्या पुस्तकातून घेतोय मी आता एका पुस्तकाचे प्रश्न घेतले दुसरा हे खरं तर पुस्तक आहे पाहूया हा ऑप्शन नंबर 1 2 3 आणि 4 आहे
बऱ्याच जणांची उत्तर आली, बरेच जण म्हणतात दोन नंबर, काही जण तीन म्हणतात. दिया काशीवर पूर्व पडेने चार नंबर दिले आंसर. पाहूया. व्हेरी गुड बानो, व्हेरी 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 बेस्ट, व्हेरी व्हेरी बेस्ट, खूप सुंदर. ऑप्शन नंबर थ्री इज द करेक्ट आन्सर. व्हेरी गुड प्राजक्ता, दिया, संजना, त्यानंतर प्राची, नंतर ओम, श्रीकांत, प्राची कोडपे असतील, त्यानंतर प्राजक्ता, देवानंद रावत आहे, त्यांनी रोकर गेमर असेल, प्रभा बडे, योगिता हुले असेल, अस्मिता. सर तुम्ही, तुमच्यासाठी थँक्यू सो मच. तुमच्यासाठी नाही तर तुमच्याकडे मला हे अशी मेडल्स पाहिजे बाळांनो. थँक्यू. ही मेडल्स माझ्याकडे भरपूर आहेत, त्याचे व्हिडिओ सुद्धा अपलोड करेन नक्कीच. सोहम, सोहम तीन म्हणतोय. ओम गोसावीने दोन सांगितलंय, रोहन तावाडे चार म्हणतोय. हे चार नंबर पहा, ह्याच्या अपोजिट पहा बाळांनो, हे असेल ह्या डायग्रामच्या अपोजिट, हा बाहेर जाणार आहे, हा आतमधला आताच येईल इथे, आणि ह्याच्या अपोजिट तुम्हाला हे मिळेल. बऱ्याच विद्यार्थी चुकलेले आहे ना या ऑप्शनला. सॉरी रोहन, सोहम पुकाळे म्हणतोय की तीन नंबर, सॉरी सर. सुधीर, सुधाकर ठाकरे असेल, एरुडकर असेल, प्राजक्त, प्रांजली बोबडे असेल, प्राजक्ता टेंगले, व्हेरी गुड. थ्री इज द राईट आन्सर. योगिता हुले, स्वाती मुंडे असेल, सोमा भास्मे असतील, यांनी आता जस्ट नवीन आहे वाटतं. सोमा भास्मे नवीन असाल तर सर्वांना विनंती आहे बाळांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. आणि शेजारच्या बेल वरती क्लिक करायला विसरू नका. सर तुम्ही पहिले दोन ला ट्रायंगल मोठा दिला होता म्हणून दोन दिलं होतं असं आहे का? बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. श्रीकांत येरुडकर, ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर पाच स्कॉलरशिपला मेरिट लिस्ट मध्ये बसले होते. नक्कीच तुमची मार्कलिस्ट सुद्धा पाठवा, आपल्या ग्रुपवरती शेअर करूया, तुम्हाला तेवढीच प्रेरणा मिळेल. माझ्यापर्यंत मार्कलिस्ट पाठवलं तरी चालेल, आपण आपल्या कम्युनिटीमध्ये तुमचं मार्कलिस्ट टाकूया, म्हणजे तुमचं नाव थोडस झळकेल त्या ठिकाणी. ओके ओके, एक्सलंट टीचिंग सर. ओके सर, मी मेरिटला आले होते, स्वाती मुन्ने म्हणताय. तुमचं खूप 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 अभिनंदन आहे. दिया असेल, जिया सुद्धा खूप हुशार आहे. थँक्यू दिया. सॉरी सर, मला बुक मध्ये तीन नंबरचीच प्रतिमा काढली होती असं तिला काहीतरी म्हणायचं. सर लेक्चर किती वाजेपर्यंत असतं? आता लेक्चर संपतंय आपलं, तुम्हाला होमवर्क देतोय. एक तास असतं रोज लेक्चर, आता लेक्चर संपलंय बाळांनो. उद्या आपण दिया, मला वाटतं दियाने कमेंट केलेली होती की पाण्यातील प्रतिमा, त्याच्यावरती एक लेक्चर घेऊया. अजून एक दोन तीन लेक्चर फक्त आपली बुद्धिमत्तेचे होतील, साधारणतः एक 25 एक पाठ आपले बहुतेक मला वाटते बुद्धिमत्तेचे होतील. संपूर्ण बुद्धिमत्ता आपण कव्हर करतोय. त्यानंतर लगेच राहिलेले 15 पाठ आपले झाले गणिताचे, राहिलेले संपूर्ण गणित सुद्धा घ्यायचं बाळांनो. गणित, बुद्धिमत्ता आणि बाकीच्या विषयांच्या व्हिडिओ मी अपलोड करतोय, म्हणजे तुमची परिपूर्ण तयारी होईल. हा काल कार्यक्रम होता, आज सुद्धा कार्यक्रम आहे, पण थोडासा लेट कार्यक्रम होता, तुम्हाला आवाज येत असेल, त्यामुळे कालचं लेक्चर बाळांनो आपण कॅन्सल केलं होतं, सॉरी फॉर दॅट. एक क्वेश्चन देतो जरा, कमेंट करा नक्कीच. थँक यू सो मच. होमवर्क देतोय, होमवर्क देतोय. काल कार्यक्रम होता, काल यात्रा होती, आज पण यात्रा आहे, आखाडा आहे आज कुस्त्यांचा, त्याच्यामुळे थोडासा आवाज येत असेल. मी शेजारीच राहतो मंदिराच्या. ओके, आता होमवर्क देतोय, थोडस हे करा बाळांनो. मेन डायग्राम आहे, मेन डायग्राम आहे, बॅकग्राउंड सांगून थोडासा येतोय बाळांनो, प्लीज सॉरी फॉर दॅट. काल असाच आवाज येणार होता म्हणून मी कालचं लेक्चर मी कॅन्सल केलं होतं, याच कारणामुळे मी कालचं लेक्चर कॅन्सल केलेलं होतं. पण आज आपला योगायोग असा की लेक्चर झाल्यानंतर आवाज येतोय. ओके, त्याचे ऑप्शन देतोय, हा तुमचा एक क्वेश्चन देतोय, दोनच क्वेश्चन देतोय, फक्त आन्सर आता नका देऊ, आन्सर मला तुमच्या कमेंट मध्ये द्या. ओके, अशी एक डायग्राम आहे. ऑप्शन पण देतोय, ऑप्शन देतोय, पहिला ऑप्शन आहे. आता याचे ऑप्शन इथे देतो बाळांनो, हा ऑप्शन नंबर एक देतोय, एक नंबरचा ऑप्शन इथे देतोय. ऑप्शन नंबर एक इथे देतोय, दोन नंबरचा ऑप्शन बाळांनो इथे देतोय, दोन नंबरचा आहे, तीन नंबरचा ऑप्शन पण देतो, तीन नंबरचा आहे.
आणि 4 नंबरचा ऑप्शन बाहेर येतो 4 नंबरचा लास्ट ऑप्शन आहे हा 4 नंबरचा ऑप्शन आहे ओके त्यानंतर वर्जनचा ऑप्शन पण येतो इथे वेरी वेरी नाइस जी सर थैंक यू सो मच ऑल ऑफ यू थोडासा बॅकग्राउंड नॉइज येतो बाहेरनो सॉरी फॉर दैट फक्त क्वेश्चन देतो आणि थांबूया आपण ओके दोन सांगितले होते दिया जिथे फक्त रॉंग दिली दिले आंसर नाहीतर सर्व राईट ओके आता पुढचं पाहूया ओके अशा पद्धतीने ऑप्शन देतोय नंतर तुम्ही आंसर द्यायचे लगेच देऊ नका नंतर तुमच्याकडून आंसर येणं अपेक्षित आहे मला आता आंसर देऊ नका बाकीच्यांना ट्राय करू द्या घरी सोडू द्या हा होमवर्क आहे तुमचा बाकीच्यांना सोडू द्या याचे प्रश्नांची उत्तर प्लस माइनस अशा पद्धतीने क्रॉस आहे आणि अशा पद्धतीने आहे असे तुम्हाला प्रश्न दिले थँक यू जिगीशा श्रावणी सोमा भास्मे आहे बानू थँक यू सगळ्यांनी खूप सुंदर कमेंट केल्यात पूनम शिंदे असेल म्हणजे आपली ती पूर्व आहे वाटतं प्राची असेल श्रद्धा असेल पान कंटिन्यू झाला ओके प्राजक्ता असेल दिलीप भोईर म्हणजे चंचल आहे थँक्यू सो मच बानू धर्मराज बाग सर तुम्ही ग्रुपला मला जॉईन करा ना नक्कीच मला मेसेज करा बानू या नंबरवरती थँक्यू सो मच रोहन तवाडे सोमा भास्मे असतील श्रद्धा पाटील ओके थँक्यू प्राची कोडपे आहे तुम्ही सुंदर शिकवता थँक्यू सो मच बानो अतिशय खूप सुंदर कमेंट आल्या तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे नंतर तुम्ही होमवर्क सोडवा उद्या आपण उरलेला पाठ घेतोय ओके ऑल द बेस्ट बानो लाईक केलं नसेल तर प्लीज करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करा देवानंद रावटा थँक्यू सो मच शिंदे ओके ओके बाय ऑल ऑफ यू आणि प्लीज आपला चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा बाळांनो थँक्यू सो मच